आजचा दिवस माझ्या दृष्टीने खूप भाग्याचा आहे. द्वारका अकॅडमीच्या दृष्टीने आलबेलाभ आहे. कलाक्षेत्रातील ऋषितुल्य गुरुवर्य आज आपणास मार्गदर्शन संवाद साधणार आहेत. त्यांच्याबद्दल श्री आर्किटेक्ट कोल्हापूरचे अनिरुद्ध देशपांडे सर बोलणार आहेतच, पण थोडस आज या सातव्या कार्यक्रमाबद्दल. द्वारका अकॅडमीच्या वतीने सादर करताना हा कार्यक्रम मला खूप आनंद होत आहे. मी प्रथम आजचे वक्ते आदरणीय गुरुवर्य श्री वासुदेवजी कामत सर यांचं स्वागत करतो. तसेच मान्यवर नमस्कार सर बनारसचे पण सुनील विश्वकर्मा यांचंही मी स्वागत करतो. मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर सुनील कुमारजी विश्वकर्मा यांच्या कार्यक्रमात आम्ही गुरु पौर्णिमेचं पर्वणी साधत होतो, त्यावेळेला आम्ही तुम्हाला गुरुस्थानी मानून आणि गुरुस्थानी कल्पून या कार्यक्रमात सुरुवात केली. तुम्हाला परत एकदा माझा आदरणीय गुरु ह्या दृष्टीने तुम्हाला नमस्कार करतो. सर आपण आमच्या अकॅडमीच्या मेंबर्स बरोबर बोलणार, त्यांना मार्गदर्शन करणार असे तुमच्याकडून होकार आल्यानंतर आमचा आनंद, म्हणजे माझा एकटाच नाही अकॅडमीच्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. आणि आपले मार्गदर्शन आम्हाला सतत आशीर्वादासारखे असेल. मी कोल्हापूरमधील आर्किटेक्ट अनिरुद्ध देशपांडे सरांना तुमच्याबद्दल काही बोलण्यासाठी आमंत्रित करतो. थँक्यू सर. हॅलो. हा बोला. हा कामत सर, तुम्ही आमच्या सगळ्यांचे खरोखर गुरु आहात, त्यामुळे तुम्हाला नमस्कार करूनच एक काजव्याकडून सूर्याची उपमा एवढंच तुम्हाला मी सांगतो. त्यामुळं एक पंडित सरांनी खूप खरोखर आग्रह केलाय आणि सांगितलं की बाबा नाही सरांची तुम्ही एक ओळख म्हणून सगळ्यांना करून द्या. तर एक प्राथमिकरित्या तुम्हाला मी फक्त ओळख करून देतोय आमच्या सगळ्या ग्रुपशी. तर तुमची परवानगी घेऊन एक छोटस तुमच्याबद्दलच दृकश्राव्य माध्यमातून मी मांडतोय एक छोटं प्रेझेंटेशन सर सुरू करू इच्छितोय मी हार्डली 2 मिनिटासाठी. सगळ्यांना नमस्कार. मी अनिरुद्ध देशपांडे, कलेचं रसग्रहण अत्यंत आवडणारा एक डावखोरा लेफ्टी माणूस. आमच्या लाडक्या पंडित सरांचा खरं तर आग्रह होता की त्यांचा उद्या 12 जुलैला त्यांचा वाढदिवस असतो, योगायोगाने रविवार आहे, तर त्या दिवशी तुमचा मोठा कार्यक्रम असावा असा त्यांचा आग्रह होता. पण काही हरकत नाही, तो त्यांनी एक दिवस आधी घेऊनच खूप मोठी सुरुवात करून दिलेली आहे. तर लहान तोंडी मोठा घास घेऊन मी कामत सरांची एक थोडीफार ओळख सगळ्यांना करून देतोय. श्री वासुदेव तारानाथ कामत म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यांनी आणि कर्नाटक राज्यांनी दिलेले आणि माय मुंबईनं मायेनं वाढवलेलं एक उत्कृष्ट नररत्न. बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात या उक्तीला अनुसरून कामत सरांची खडू आणि पेन्सिल ए बी सी डी किंवा अ ब कडच्या आधी त्यांच्या घरांच्या भिंतींवरच रेल्वेचे रूळ दाखवणाऱ्या उभ्या आडव्या रेषांच्या रूपाने अवतरली. त्या वेड्या वागड्या पण रेखाटलेल्या रेषांमधून मुलाचा कस योग्य रीतीनं समजावून घेऊन त्यांच्या आई वडिलांनी शिक्षकांच्या मदतीनं त्याला एक व्यवस्थित दिशा दिली. अस्सल हिऱ्याला सुद्धा मिरवण्यासाठी सोनाराचे घाव सोसावे लागतात. तसंच मुंबईच्या नावाजलेल्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून फर्स्ट क्लास फर्स्ट विथ डिस्टिंक्शन, ज्याला आपण जी डी आर्ट्स मधलं सुवर्ण पदक म्हणतो, ही पदवी सरांनी प्राप्त केलेली आहे. असं म्हणतात की डाव्या हातानं काम करणारी माणसं ही अधिक चांगली कलाकार असतात आणि अधिक कलासक्त असतात, हे जणू काही सरांच्या कामांवरनं आपल्याला समजून येतं. सरांचं वैशिष्ट्य स्वतः पोर्ट्रेट म्हणजे ज्याला व्यक्तिचित्रण म्हणतो ह्यामध्ये तर सर माहिर आहेतच, पण लँडस्केप पोर्ट्रेट ह्या स्वरूपातल्या कामांच्या व्यतिरिक्त स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी त्यांचं महत्वाचं काम चालू असतं. एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वच्छंद निरागस राहून सुद्धा
एका धीर गंभीर तत्वज्ञाप्रमाणे विचार करणं ही सरांच्या कामाची खासियत. कलेच्या परिपूर्णतेचा अविरत ध्यास हाच एकमेव भक्कम पाया हा आखून कामत सरांची वैविध्यपूर्ण कलेची भक्कम इमारत त्यावर उभी ठाकलेली आहे. सरांची व्यक्तिगत आवड जरी कॅनव्हास, ऑइल पेंटिंग किंवा वॉटर कलर, हँडमेड पेपर ही असली तरी सुद्धा त्यांची प्रतिभा कलेच्या विविध प्रांगणांमध्ये बहुतांश सर्व माध्यमांचा उपयोग करून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ह्या उक्तीप्रमाणे दैदिप्यमान आहे. आता इथं एक खाली बाळासाहेबांचं पेंटिंग आहे की जे मी खरोखर मातोश्रीवर जायचा योग आला होता तेव्हा मी त्यांच्या भव्य अशा खुर्चीच्या, खुर्ची म्हणता येणार नाही, बाळासाहेबांच्या सिंहासनाच्या पाठीमाग हे पेंटिंग लावलेलं आहे. आणि योगायोग हा आहे की मला खूप उशिरा नंतर त्याचं महत्व कळलं, हे वासुदेव कामत सरांनी काढलेलं पेंटिंग आहे. तर असं हे सरांचं व्यक्तिमत्व, त्यामुळे साहजिकच नानाविध पुरस्कार सन्मान कामत सरांना प्राप्त झालेले आहेत. त्यांची कित्येक पुस्तके ही आज सुद्धा कलेचे विद्यार्थी आवर्जून अभ्यासतात. 2006 साली पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेच्या वतीनं कामत सरांच्या माय वाईफ ह्या पोर्ट्रेटला जगातला सर्वोत्कृष्ट असा ड्रेपर ग्रँड अवॉर्ड हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एवढं उत्तुंग यश मिळवून, एवढी प्रसिद्धी मिळवून, एवढ्या वेगवेगळ्या कलांचा आसक्त असलेला हा माणूस आज सुद्धा जमिनीवर भक्कम पाय रोवून नम्रपणाने उभा आहे. आणि म्हणूनच त्याला एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणायला काही हरकत नाही. तर मला एवढंच वाटतंय आज ह्या गुरुतुल्य व्यक्तीच्या पायाशी बसून आपण सरांची अंतरंग मनापासून ऐकूयात आणि जेवढं शक्य तेवढं अंमलात आणायचा प्रयत्न करूयात. तर वासुदेव कामत सर, एक छोटीशी तुमची मी ओळख करून दिली आहे आमच्या सगळ्या मित्रमंडळींना, तर कृपया आपण आपले जे अंतरंग आपण मांडू इच्छितात ते आम्हाला सगळ्यांना दाखवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद. आज या नवीन तंत्रज्ञानाच्या समोर उपस्थित असलेल्या सर्व मित्रांना आणि भगिनींना सप्रेम नमस्कार. जिथं जिथं अनिरुद्ध प्रेमाने माझा परिचय करून देत होते तेव्हा तेव्हा माझं नाव आलं की माझं वाटायचं, पण बाकी वर्णन ते कोणातरी दुसऱ्याचं करतायत की काय असं वाटायचं. पण मला अशा प्रकारे इतक्या उपाधी लावून आपला परिचय ऐकण्याची सवय नाही. यावेळी फेसबुकवरतीच मी जाहीरपणे सांगितलं होतं, गुरुपौर्णिमेचा दिवस असला तरी मी फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांचा मित्र आहे. आणि मैत्रीचं नातं हे इतकं छान नातं असतं की ते माझ्याकडून किंवा तुमच्याकडून गुणदोषासहित स्वीकारता येतं. तरी सुद्धा ज्या प्रेमाने अनिरुद्धने परिचय करून दिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. चित्रकार म्हटल्यानंतर त्यांनी पेंटिंग काढायची किंवा शिल्पकार म्हटल्यावर त्यांनी शिल्प काढायची, नटानी किंवा ऍक्टरनी फक्त अभिनय करायचा, संगीतकाराने गायचं, नृत्य करणाऱ्यांनी नृत्य करून दाखवायचं. हा कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी करत असलेल्या कामाचा परिचय कलेच्या माध्यमामधूनच व्यक्त करायचा हे खरं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त कलाकारांनी स्वतंत्रपणे कला अभिव्यक्तीबद्दल, आपल्या एकंदरीत कला निर्मितीबद्दल बोललंही पाहिजे, लिहिलंही पाहिजे असं मला जेव्हापासून वाटायला लागलं त्यावेळी मी लिहायला आणि बोलायला सुरुवात केली. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगत असतो की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी काम करत असला तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. मी चित्रकार आहे, मी फक्त माझ्या चित्राच्या माध्यमातूनच बोलेन, बोलणं हा माझा प्रांत नाही वगैरे वगैरे असे विधानं कधी कधी करत असला तरी निसर्गानं आपल्याला जसं चित्र काढायला हात दिलेला आहे किंवा शिल्प घडवण्यासाठी ही कला दिलेली आहे तसंच निसर्गाने आपल्याला बोलायलाही अवयव दिलेला आहे, त्यामुळे आपण बोललं पाहिजे आणि लिहिलं पण पाहिजे. मित्र खरोखरच सांगतो
की जे आपण अनुभवतो, जे आपण करतो, ते आपल्याच शब्दात मांडायला लागल्यानंतर त्यासाठी काही साहित्यिक भाषा जमलीच पाहिजे असं काय नाही. कारण आपण बोलत असलेल्या विषयामध्ये अनुभवाची सत्याची झालर असली की ते खरोखरच अपिलिंग होतं, समोरच्या हृदयाला भिडणारं होतं, त्याला समजणारं होतं, सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे बोला असं मी सांगत असतो. इतकंच नव्हे तर मी अनेक आमच्या चित्रकलेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा कलाकारांना सांगतो की तुम्ही ज्यावेळी प्रदर्शन करत असता आणि प्रदर्शन करताना ज्यावेळी तुम्ही तुमचं फोल्डर छापता तेव्हा एकंदरीत तुमच्या कलेबद्दल कोणीतरी समीक्षकाने किंवा प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेलं छापण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. कारण त्या एकंदरीत पॅरेग्राफच्या खाली ज्यावेळी तुमचं स्वतःचं नाव येतं ना, त्यावेळी ज्याच्या हातामध्ये फोल्डर किंवा ती आपली पत्रिका पडत असते त्याला ते नेमकं वाचावं असं वाटतं. परंतु आपल्याबद्दल कोणीतरी लिहिलेलं असलं आणि ते आपल्या प्रदर्शनाच्या फोल्डरसाठी, सहसा ते कोणी वाचायला जात नाही. एवढ्याचसाठी, कारण तुमच्याबद्दल कोणीतरी सांगणं याच्यापेक्षा तुम्ही सांगणं हे जास्त अपिलिंग असतं. नाहीतर ते समीक्षकाला लिहायला सांगायचं आणि नंतर मग त्यांनी ते अवजड अवजड शब्द वापरायचे आणि परत ते समजण्यासाठी बाजूला डिक्शनरी घेऊन बसायचे, एवढा उपद्रव कशाला. हे मी सांगतो एवढ्यासाठी की आपण आपल्या कलानिर्मितीबद्दल आपलं जे काही या क्षेत्रातलं काम असतं त्या अनुभवाबद्दल आपण स्वतः बोललं पाहिजे आणि स्वतः लिहिलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कलाकारांनी फिजिकली भेटणं हे कठीण होऊन बसलेलं आहे. तरीसुद्धा आत्ताचा असलेला आपत्काल जो आहे त्याच्याही अगोदर हे तंत्रज्ञान असताना सुद्धा इतका वापर कधी कोणी केला नव्हता. त्यामुळे आपत्काळामध्ये ही एक नवीन गोष्ट आपल्याला साध्य झालेली आहे की आपण कलाकार आपल्या कलानिर्मिती आणि आपले विचार, आपली मैत्री या संदर्भात आपण सगळ्या बाबतीत आपण या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता यापुढेही सतत जवळीक साधून राहू शकतो. मित्रवर्य, सुहासने सांगितलं की द्वारका अकॅडमीचे आम्ही सर्व सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांना या तंत्राच्या सहाय्याने आणून त्यांचे विचार समजून घेण्याचा, त्यांचं एकंदरीत जे कार्य आहे त्याचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या मालिकेमध्ये मीही यावं असं म्हटल्यानंतर मी आनंदाने त्यांची अनुज्ञा मान्य केली आणि आज तुमच्या समोर आहे. या ठिकाणी केवळ माझा परिचय करून देणं किंवा माझी चित्र दाखवणं हा उद्देश नसून आज कलाक्षेत्रामध्ये जे जे काही होत आहे खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. कलाक्षेत्राने वेगवेगळी रूपं धारण केलेली आहेत. दृश्यकला म्हटल्यानंतर केवळ चित्र आणि शिल्प एवढ्यावरतीच न राहता त्यामध्ये वेगवेगळे प्रयोगही येत आहेत आणि हे स्वागतार्ह आहे. अशा स्थितीमध्ये वासुदेव कामत किंवा यासारखे अनेक कलाकार त्याच्या परीने जे काही प्रयत्न करतायत त्यात मीही कोणत्या प्रकारचं काम करतोय. आणि हे जे काम आहे हे केवळ चित्रकारांनी चित्रकारांसाठी किंवा कला समीक्षकांसाठी कला रसिकांपुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा याचा आस्वाद घ्यावा, त्यांच्याशी संपर्क संवाद साधता यावा. म्हणून प्रदर्शन करत असताना सुद्धा प्रदर्शनाच्या नंतर अशा प्रकारचे स्लाइड्स दाखवणं आणि आपल्या पेंटिंग बद्दल माहिती देणं जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती आणि आपलं कलाक्षेत्र याच्यामध्ये जी गॅप आहे किंवा दुरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्यासाठी प्रयत्न कलाकारांनीच करावा असं मला नेहमी वाटतं. असं का सांगतो तुम्हाला, सांगतो की मी काय संपूर्ण जग फिरलं असं म्हणत नाही, तरी सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आहे आणि ज्या ज्या देशामध्ये मी फिरलो तिथल्या कलाकारांशी कला रसिकांशी जेव्हा जेव्हा संबंध आला किंवा ज्यांच्या घरामध्ये राहिलो आहे ज्यांचा चित्रकलेशी किंवा दृश्यकलेशी कुठलाही असा सरळ संपर्क नाहीये किंवा संबंध नाहीये त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर किंवा त्यांच्याशी भेटताना आतापर्यंत जे जे काय मी जगामध्ये जेवढं फिरलो त्याच्यात मला असं वाक्य कधीही ऐकायला मिळालं नाही, निदान मला तरी, की मला चित्रकलेतलं फारसं काही कळत नाही. पण तुम्हाला मी सांगतो
की भारतामध्ये सुद्धा अनेक प्रांतामध्ये जे काय मी फिरलो, सर्वसामान्य जनतेशी सुद्धा संपर्क साधण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला, तेव्हा अनेक वेळा आपल्याकडे मात्र भारतात हे वाक्य सहज उच्चारलं जातं, ते म्हणजे चित्रकलेतलं आम्हाला फारसं काही कळत नाही. आणि केवळ सर्वसामान्य माणूस म्हणून नव्हे, भारतातली जी सर्वोच्च व्यक्ती होती ती सुद्धा एकदा ट्रिनालेच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना पहिल्यांदा हेच वाक्य उच्चारते की मला चित्रकलेतलं फारसं कळत नाही, तुम्ही मला उद्घाटनाला कशाला आणला. हा त्यांचा विनय असेल कदाचित, परंतु क्षणभर मनामध्ये एक वेदना आली की आम्ही चित्रकारांसाठी केवळ चित्र काढायची का. त्यामुळे चित्राचा आस्वाद हा कोणालाही घेता यायला पाहिजे. चित्रकार जरी नसलो तरी सुद्धा कलारसिक म्हणून आपल्याला, जसं आपण संगीताचा आस्वाद घेतो, जसं आपण नाटक किंवा सिनेमा बघत असतो, जसं आपण एखादं काव्य सभेला जाऊन कविता ऐकतो, नृत्य पाहतो, तसंच चित्रकारांची चित्रपण आपण पाहिली पाहिजेत. आणि ती सुद्धा आपल्या कलारसग्रहणामध्ये सामावलेली असली पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून मी असे कार्यक्रम करायला सुरुवात केली की आपली प्रदर्शनातली चित्र नंतर स्लाइडच्या माध्यमामधून दाखवावीत आणि त्या चित्रांवरती लोकांशी बोलावं. कारण लोक फक्त चित्र पाहतात, आनंदाने पाहतात, कुतूहलाने पाहतात, परंतु चित्र नसतं पाहायचं नसतं, ते चित्र वाचायचं पण असतं. चित्र पाहण्याबरोबर आपण वाचायला जर शिकलो तर त्या चित्रातला खरा आनंद आणखीन जास्त मिळतो. एखादा चित्रपट बघत असताना, एखादं नाटक बघत असताना किंवा एखादी कादंबरी वाचत असताना त्यामधला जो प्रसंग आहे ना, त्या प्रसंगानुरूप आपलं मन पुढे 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 सरकत असतं. परंतु चित्र किंवा शिल्प ही स्थिर जरी असली तरी त्या चित्राजवळ समोर उभं राहिलो आणि ते चित्र आपण संपूर्ण पाहण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की ते चित्र जरी स्थिर असलं तरी आपल्या विचारांना ते गती देत असत. आणि ते गती देणं जे आहे ना, ती मिळालेली गती ते चित्र सोडून गेल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये ती कायम असते. त्याच्याबद्दल आपण सतत विचार करतो, ते कुठेतरी अंकित होतं. केव्हा अंकित होतं? की ज्यावेळी आपण चित्र केवळ नुसतं पाहत नाही तर ते वाचण्याचाही किंवा ते जास्तीत जास्त समजून घेण्याचाही प्रयत्न करतो, त्यावेळीच ते शक्य होतं. सर, जजकला महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं, मगाशी परिचयामध्ये सांगितलं, आणि साहजिकच माझा रक्तगुण असा आहे की मला ज्याला आपण वास्तववादी चित्रकला म्हणतो त्याबद्दलचं विशेष आकर्षण आहे. याचा अर्थ जे केवलाकृती किंवा जे त्याला आपण मॉडर्न किंवा ऍबस्ट्रॅक्ट म्हणतो ती मला आवडत नाहीत असं अजिबात नाही. कारण कितीतरी ऍबस्ट्रॅक्ट पेंटर्स आहेत, कितीतरी ऍबस्ट्रॅक्ट कलाकृती आहेत, हे मला आजही मला पाहायला आवडतात. आणि ती पाहत असताना सुद्धा मी त्याचा तसाच आनंद घेत असतो की जशी ती आहेत. मी रिअलिस्टिक काम करणार आहे तर ऍबस्ट्रॅक्ट मला आवडत नाहीत, किंवा ऍबस्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसांनी कधी रिअलिस्टिक कडे बघायचं नाही असं अजिबात असता कामा नये, आणि अशा प्रकारची भिंत कुणीच घालता कामा नये असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी आपल्या समोर जे आहे ना त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्याच्याबरोबर एकरूपता होणं साध्य करणं आपल्याला जमलं पाहिजे. अशा विचारांनी आज मी तुमच्याशी बोलत असताना मी जी काही पेंटिंग केली, आता माझ्या पेंटिंगमध्ये चार प्रकार आहेत. ढोबळवणाने वास्तव वासुदेव कामत म्हटल्यानंतर पोर्ट्रेट पेंटर हे बोललं जात, आणि ते खरंही आहे. कारण पूर्वीपासून मी पोर्ट्रेट करत आलोय, आजही मी पोर्ट्रेट करतोय, आणि पुढेही मी पोर्ट्रेट करणार आहे. तसंच नेहमी मी स्केचिंग पण करत असतो, नेहमी मी निसर्ग चित्र किंवा लँडस्केप पेंटिंग पण मी करत असतो. एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर जसं पोर्ट्रेट करायचं वाटतं तसं एखादं दृश्य पाहिल्यानंतर मला लँडस्केप करायचं पण वाटतं. तरी काही वेळा आमचे मित्र आम्हाला विचारतात, काय तू अजून लँडस्केप करतो? म्हणजे पोर्ट्रेट करणं, लँडस्केप करणं त्याची काय इयत्ता ठरलेली आहे का की या इयत्तेपर्यंत हा अभ्यासक्रम, त्या इयत्तेनंतर तो अभ्यासक्रम? असं नाही आहे. लहानपणी सुद्धा आपण फिरायला जात होतो, मोठेपणी सुद्धा आपण फिरायला जात होतो, आणि वयस्कर झाल्यानंतर सुद्धा फिरायला जातो. लहानपणी पण एखादं दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला फोटो काढावा असं वाटतो, मोठेपणी पण फोटो काढावा असं वाटतो, आणि नंतरच्या काळात सुद्धा आपण फोटो काढावा असं वाटतो. का वाटतो? कारण ते जे काही दृश्य पाहिलेलं आहे त्या दृश्यामध्ये अशी एक कुतूहलाची जाणीव मनात निर्माण होते आणि ते आपल्या संग्रही असावं असं वाटतं.
त्यामुळे लहानपणी फिरताना सुद्धा आपण प्रवास वर्णन केला, नंतरही करतो, पुढेही करत राहणार. मग असं असताना पूर्वीही मला लँडस्केप करावासा वाटत होता, आजही लँडस्केप करावासा वाटतो आणि उद्याही वाटेल. तिकडे जायचं, फोटो काढायचं आणि घरी आल्यानंतर लँडस्केप करायचं अशी मी सहसा लँडस्केप करत नाही ऑर्डर असल्याशिवाय. अदरवाईज मला त्या जागी बसून त्या वातावरणाचा, त्या दृश्याचा रोमरोमामध्ये जो काही अनुभव येतोय आणि जी चित्र जाणीव होते ती त्याच वेळी त्याच ठिकाणी बसून चित्र करण्यामध्ये मला विशेष आनंद असतो आणि तिथेच माझी पूर्णत्वाची स्वाक्षरी असते. कारण समोरचं दृश्य हे प्रेरणा देतं आणि त्याच्यामधून एक चित्र भावना किंवा चित्र दृश्य मनपटलावर तयार होतं आणि ते मी माझ्या पेंटिंग मधनं साकार करण्याचा प्रयत्न करतो. ते त्याचं केवळ अनुकरण नसतं, ते अनुकीर्तन असतं. कारण अनुकरणामध्ये केवळ पाहिलं आणि केलं, पाहिलं आणि केलं असतं. पाहिलं आणि त्याच्यानंतर मनात काय जो विचार आला, जे काय सुचलं, ते कागदावरती उतरत असत. अशा प्रकारे मी लँडस्केप पण करत असत. पोर्ट्रेट ही जशी कमिशन वर्कची पोर्ट्रेट असतात, तसंच त्याप्रमाणे मला एखादा आवडलेल्या व्यक्तीचं, ते मग ते व्यक्तिमत्व असेल किंवा एखादी आपली घरातली गृहिणी असेल किंवा नातेवाईक, माझी कन्या असेल, मित्र असतील, अशांची सुद्धा मला पोर्ट्रेट करावीशी वाटतात. वेगवेगळ्या आविर्भावात, वेगवेगळ्या अँगलमध्ये, वेगवेगळ्या कारणाने पोर्ट्रेट करावीशी वाटतात. कधी स्केच करावं असं वाटतं, कधी वॉटर कलर मध्ये, कधी क्रॅलिक, सगळ्या माझ्या हाताशी जे त्यावेळी साहित्य असेल किंवा ज्या माध्यमामध्ये काम करायची इच्छा असेल त्याप्रमाणे मी माध्यमामध्ये काम करतो. त्यामुळे पोर्ट्रेट पूर्वीही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करेल. हे सांगतो एवढ्यासाठी की जरी पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून माझ्यावरती एक लेबल जरी असलं तरी तेवढ्या पुरतच मी काम करत नाही. त्याच्यानंतर आणखी एक कला प्रकार माझ्या एकंदरीत कला कारकिर्दीमध्ये असतो, तो म्हणजे सब्जेक्टिव्ह पेंटिंग, ज्याला आपण वर्णनात्मक चित्र म्हणतो किंवा ज्याला आपण इलस्ट्रेटिव्ह पेंटिंग म्हणतो ती. आणि मग ते ऐतिहासिक प्रसंग असतात, कधी पौराणिक प्रसंग असतात, आणि ती पूर्ण वर्णनात्मक असतात. म्हणजे एखादा प्रसंग चित्रित करत असताना त्याच्यावरती वाचन करणं, त्याच्यावरती व्हिज्युलायझेशन करणं, जे जे काही रेफरन्सेस पाहिजेत त्याचाही अभ्यास करणं आणि नंतर मनपटलावरती जी संकल्पना किंवा जी कल्पना चित्र तयार झालेलं आहे ते प्रत्यक्ष स्केच जी कागदावर कॅनव्हासवरती उतरवणं. आणि हे करत असताना त्या सगळ्या प्रसंगातील गोष्टींचा विचार करावा लागतो. आज प्रसंग चित्र करण्याची परंपरा आपल्याकडे जी होती ना, ती जवळजवळ नामशेष होत असल्यासारखी आहे किंवा केवळ अनुकरण करणारी आहे. परंतु एखादं वर्णन वाचावं आणि ते वाचल्यानंतर पूर्णपणे त्याचं पेंटिंग करावं, म्हणजे मी कॉमिक स्ट्रिक्स म्हणत नाही, कॉमिक स्ट्रिक्स वेगळे आहेत आणि पेंटिंग करणं ती वेगळी आहे. कारण कॉमिक स्ट्रिप मध्ये एखादे प्रसंग चित्र प्रत्येक जे असतात ना, ते चित्रपटातल्या कॅमेरासारखी फिरत असतात आणि ऐतिहासिक पौराणिक चित्रावरती विषयावरती चित्र करत असताना नाट्य मंचावरती जी फ्रेम असते आणि त्या मंचाच्या फ्रेम मध्ये सगळं घडत असतं, त्या पद्धतीने ते चित्र करायचं असतं. म्हणजे पेंटिंग म्हणून केलेली ऐतिहासिक चित्र किंवा पौराणिक चित्र ही नाट्य मंचावरती जशी घडतात त्याप्रमाणे त्याची रचना करावी लागते. आणि कॉमिक स्ट्रिपमध्ये कॅमेरा मात्र तो वेगवेगळ्या अँगलनी सारखा कधी क्लोजअप, कधी माकून कसा इकडून तिकडून तो फिरत असतो. अशा पद्धतीने ते काम होत असत. हॅलो, ऐकू येत आहे ना मी काय बोलतोय ते? हा येस सर, येते येते. अच्छा, तर आता मी काही चित्र जे आहेत, जी काही पोर्ट्रेट्स आहेत किंवा लँडस्केप आहेत, ती मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवीन आणि ती चित्र एक्सप्लेन करत बसणार नाही. परंतु नंतर जी चित्र येणार आहेत ती जी माझी संकल्पना चित्र आहे आणि ती संकल्पना चित्र मी तुम्हाला प्रत्यक्ष कसा विचार येतो, ते अशाच पद्धतीने का होतं हे मी सगळं तुम्हाला त्यावेळी मी सांगेन. आता ही जी काही पोर्ट्रेट्स आहेत ही प्रत्यक्ष मी समोर बसून सिटिंग देऊन केलेली आहेत. आता याच्यामध्ये हे माझे काका होते आणि त्यांनी काही विशिष्ट नवसानी दाढी वगैरे वाढवली होती, मला फार छान वाटलं. मला ते कधी कापतील सांगतात ना,
तुम्हाला म्हटलं तुमचं पोर्ट्रेट करावं असं वाटतं. मी नाही बसू शकत म्हणाले. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, पण मी पूजेला बसतो तसा बसलो तर किती वेळ बसू शकतो. म्हटलं हरकत नाही तुम्ही तसं बसा. आणि मग ते बसल्यानंतर मी त्यांचं केलेलं हे पोर्ट्रेट आहे. हे माझ्या मित्राचं केलेलं वॉटर कलर मध्ये केलेलं पोर्ट्रेट आहे. उदय पै माझे मित्र आहेत त्यांचं. हेच पोर्ट्रेट आहे जे पत्नीचं मी केलं होतं 2006 साली, की ज्याला पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकाचं ड्रिपर ग्रँड प्राइज मिळालं होतं. तर हे सिटिंग देऊन हे आता ऑइल पेंटिंग आहे आणि 30x36 या आकारामध्ये इंचामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 दिवस मी काम करत होतो. एकंदरीत 4-4.5 तासाचं काम आहे याच्यावर. हे 2005 साली मी माझं स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट केलं होतं आरशात बघून. हे माझ्या मुलीचं 92 साली केलेलं ऑइल पेस्टल मधलं पोर्ट्रेट आहे. माझे मित्र आहेत मनोहर नाईक म्हणून, त्यांना स्वतःचं पोर्ट्रेट करायची करून घ्यायची फार आवड होती. पण म्हणाले की आमचा जो ट्रॅडिशनल पूजेचा परिवेश असतो तर त्या वेशात करशील का? म्हटलं हा करेन. आणि मग बाणगंगेला मुंबईला वाळकेश्वरचे इथं बाणगंगेच्या तलावावरती हे आउटडोर पोर्ट्रेट केलं होतं. नंतर ते फिनिश करावं लागलं. याचं कारण जसजसा सूर्य वर यायला लागला तस तसा त्यांना त्रास व्हायला लागला. त्यामुळे मग फर्स्ट फिलिंग सेकंड फिलिंग करून नंतर मग मी ते पूर्ण केलं. पण आवडीने कोणी कोणी उभे राहायला तयार होतात त्यावेळी काम करण्यात वेगळाच आनंद येतो. जे जे मध्ये मी शिकत असताना शेवटच्या वर्षाला म्हणजे 1977 मृगांक जोशी आमचे सर होते आणि मॉडेल रेस्ट वर गेलेलं असताना सर टेबलावरती काहीतरी लिहित बसले होते आणि त्यावेळी एका ऑइल पेपरवर मी त्यांचं चटकन केलेलं हे स्केच आहे ऑइल मधलं छोटस आहे. तरी हे मला स्वतःला आवडलेलं स्केच आहे म्हणून मी ते अजूनही जवळ बाळगतो. माझे मित्र आहेत प्रकाश गाडगे म्हणून, त्यांचं 89 मध्ये हे 1.5 तासात केलेलं पोर्ट्रेट आहे ऑइल पेंट मध्ये. नंतर आमच्या कर्नाटकातली कारकळची एक गायिका आहे महालक्ष्मी शेणाई म्हणून, तिचा मुंबईमध्ये एकदा कार्यक्रम होता तर ती 2 दिवस माझ्याकडे रियाज करत होती घरीच. त्यावेळी रियाज करता करता केलेलं पेंटिंग आहे, म्हणजे फोटोग्राफ वरनं नाही सिटिंगनीच केलेलं पोर्ट्रेट आहे. हे प्रमुख स्वामींचं आता ही काही कमिशन पोर्ट्रेट दाखवतो की प्रमुख स्वामींचं जे स्वामीनारायण संप्रदाय आहे त्यांचं फोटोवरून केलेलं कमिशन पोर्ट्रेट आहे. हे बाबासाहेब पुरंदरांचं पोर्ट्रेट 2009 साली प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बसून केलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं पोर्ट्रेट केल्यानंतर मला एकदा तुला काम करताना पाहायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी बाबासाहेब पुरंदरांना घरी बोलवलं होतं मातोश्रीवर आणि त्यांनी 1.5-2 तासाचं सिटिंग दिलं आणि असंच एक्सप्रेशन कायम ठेवलं विशेष. आणि त्यांचं मी पोर्ट्रेट करत होतो आणि मागे बाळासाहेब पोर्ट्रेट करताना पाहत होते. जीवनामध्ये काही असे सुवर्ण क्षण येतात म्हणतात ना, तसा हा एक या पोर्ट्रेटच्या मागे असलेला क्षण आहे. हे त्यांचं पहिलं केलेलं पोर्ट्रेट. त्याच्यानंतर परत त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर आणखी एक पोर्ट्रेट केलं होतं, पण सर्वात पहिलं केलं होतं ते पोर्ट्रेट त्यांचं हे. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग मध्ये मोठा व्यास सभागृह म्हणून आहे, त्या ठिकाणी लाईफ साईज मध्ये डॉक्टर एडगेवार आणि परमपूज्य गुरुजी यांची ही 2 पोर्ट्रेट मी केली होती. ही लाईफ साईज आहेत म्हणजे जवळजवळ 4x5 फूट आकारामध्ये आहेत. गुरुजींचा या पोज मध्ये प्रत्यक्ष फोटोग्राफ नव्हता परंतु या वयामध्ये मी त्यांना पाहिलेला आहे, प्रत्यक्ष भेटलोही आहे. उलट खुर्ची ही माझ्या घरी आता सुद्धा जी आहे तीच खुर्ची आहे, परंतु त्या वयामध्ये केवळ माझ्या रचनेतून हे मी गुरुजींचं पोर्ट्रेट केलं होतं. राष्ट्रपती भवनामध्ये प्रतिभाताईंनी माननीय प्रतिभाताईंनी मला जवळजवळ 1.5 ते 2.5 तासाची वेळ दिली. त्याच ठिकाणी सिटिंग मध्ये हे त्यांचं मी ऍक्रॅलिक मध्ये पोर्ट्रेट केलं होतं. नंतर आपले पूर्व राष्ट्रपती त्यांचंही पोर्ट्रेट प्रणबदा हे राष्ट्रपती भवनात लागलेलं आहे.
आताचे राष्ट्रपती जे आहेत महामहिन रामनाथ कोविंद जी, त्यांचं हे केलेलं मी पोर्ट्रेट आहे, कमिशन पोर्ट्रेट. नंतर महात्मा गांधींचं असा फोटोग्राफ नाहीये, परंतु त्यांचं ध्यानस्थ बसलेलं एक पोर्ट्रेट मी केलं होतं, हे लोकमतच्या चेअरमन विजय दर्ड्यांकडे आहे. हे हम्पीला केलेलं वॉटर कलर मधलं इम्पिरियल साईजचं लँडस्केप आहे, म्हणजे केवढे मोठे मोठे ते पाषाण असतात आणि त्याच्या खाली असलेलं हे एक छोटस मंदिर आहे. हे स्पॉट वरतीच तयार केलेलं तिथे. माझ्या आवडीचं हे चित्र आहे. तुमच्या गावी असलेला वॉटर कलर्स मध्ये केलेला पाण्याचा धबधबा आहे. ज्यावेळी कैलास आणि मानस सरोवर यात्रा केली त्यावेळी तिकडे जे हे यमद्वार आहे त्या यमद्वाराचं त्याच ठिकाणी बसून केलेलं आहे. ऍक्रेलिक मध्ये लँडस्केप आहे. नंतर मी हिमाचल प्रदेशमध्ये इथे गेलो होतो देवरिया ताल उत्तराखंडमध्ये, सॉरी, आणि त्या देवरिया तालच्या इथे चौखंबा पर्वत आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी अक्षरशः 5 ते 6 सेकंद हा सुवर्ण उजेडाचा सीन मी पाहिला. आणि सांगतो की फक्त मी त्याचं शूटिंग केलेलं होतं, त्या आधारावरती मग मी हा लँडस्केप केला. देहरादून पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये एक मंदिर आहे, त्याचं केलेलं लँडस्केप वॉटर कलरमध्ये. हे घंटेचं चित्र केलं होतं मी ज्यावेळी काठमांडूला गेलो होतो, तिकडच्या एका देवळाच्या बाहेर असलेली घंटा. हम्पी मधलं विठ्ठल मंदिर जे आहे त्याचा जो रथ आहे दगडाचा, त्याचं पेंटिंग. आमच्या कारकळ या कर्नाटकातल्या गावात देवळाच्या मागे हा एक तलाव आहे, त्या तलावाचं वॉटर कलर केलेलं चित्र. आणि हे एक वडाचं चित्र आहे. इथून पुढे मी दाखवते ते हे माझी जी सब्जेक्टिव्ह ऐतिहासिक किंवा पौराणिक चित्र असतात त्यातलं हे एक चित्र आहे. हे जवळजवळ 3 फूट बाय 10 फुटाचं आहे आणि तक्षशिलेचा वर्ग आहे हा, आपण चाणक्याचा वर्ग म्हणू. अशा प्रकारची चित्र करत असताना ही नाट्यमय रचना करताना, म्हणजे एखादा चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये एखादा प्रसंग करत असताना किंवा चित्रण करताना किंवा ऍक्टिंग करताना, तुम्हाला लक्षात येईल की नट असतो, त्याला मेकअप करणारा असतो, नंतर डायरेक्शन देणारा डायरेक्टर असतो, नेपथ्य करणारा वेगळा असतो, प्रकाश योजना कोणाची तरी वेगळी असते आणि शिवाय म्युझिक डायरेक्टर वेगळा असतो. अशी सगळी टीम मिळून एकत्र काम करते आणि अशा प्रकारच्या प्रसंग चित्रामध्ये या सगळ्या भूमिकांमधून प्रत्यक्ष चित्रकाराला जावं लागतं. म्हणजे त्यावेळी चाणक्याने म्हटलंय की एका शिक्षकाच्या हाताखाली 20 विद्यार्थी हे आदर्शपणे शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये बसणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी 20 विद्यार्थी घेतलेले आहेत आणि त्यात तुम्ही डिटेलमध्ये जर बघाल तर लक्षात येईल, हे इथे पाहता येईल की किती बारकाईने याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्यावेळच्या विटांचा आकार, त्यावेळची जी पिलर्स असतात त्यांचा अभ्यास करायचा. नंतर मग इथे सुद्धा लायब्ररी दाखवली आहे. मग हे लायब्ररीचा हा जो पडदा आहे इकडनं उजेड येणार म्हणून इकडनं तो उघडलेला आहे आणि इथे इथनं उजेड येणार म्हणून इथनं तो पडदा. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा आणि ह्याचा असा बारकाईने विचार आणि अभ्यास करून जे चित्र केलं जातं, हे चित्र त्या वेळच्या काळातील सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून करावं लागतं आणि त्या प्रकारेच ते चित्र पाहावं लागतं. आणि याच्यासाठी म्हणजे चित्र करायला हे 10 ते 15 दिवस पुरतात, परंतु हा अभ्यास करायला मात्र खूप कालावधी लागतो. तर तसं हे चित्र मी त्यावेळी केलं होतं. हे शिवराज्याभिषेकाचं मी केलेलं चित्र आहे. आता हे या विषयावरती धुरंधरांनी पण पेंटिंग केलं आहे. त्याच्यानंतर मग
दिना दलालांनी पण पेंटिंग केलेलं आहे किंवा आणखीन अनेक चित्रकारांनी केलेलं असतं, आपण वेगळं काय करायचं? म्हणून मग प्रत्यक्ष हे चित्र काढण्यापूर्वी मी रायगडला गेलो आणि रायगडला जाऊन महाराजांच्या सिंहासनाची जी जी जागा आहे त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आज या घडीला हा चौथरा आणि मागची ही भिंत आजही शाबूत आहे. बाकी सगळं लाकडी बांधकाम वगैरे जे काय होतं ते आता नाहीये. तर त्यावेळी तो प्रसंग कसा झालेला असावा असा विचार करून ह्या सगळ्याचं स्केच केलं. हे करत असताना हेनरी ऑक्सिडेजन किंवा त्यांच्याबरोबर असलेला माणूस, नंतर हे नारायण शेणवी यांचं शारीरिक प्रपोर्शन जे आहे, त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे, या सगळ्याचा अभ्यास करत ही सगळी नाट्यपूर्ण रचना याचा अभ्यास करूनच अशा प्रकारची ऐतिहासिक चित्र करावी लागतात. परंतु आज या घडीला मात्र अशा प्रकारचे चित्र करणारे खरोखर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कलावंत आहेत. कारण जे कोणी नंतर आणखीन करतात ना, ते असा कुठल्या तरी चित्राचा आधार घेतात आणि मग कॉपी करतात. परंतु त्याचा अभ्यासपूर्ण चित्र करावा, त्याची जी पद्धती असते, ज्या स्टेप्स मधून जावं लागतं, त्याची शिकवण तर आज बंदच झालेली आहे. परंतु तशा प्रकारे मेहनत घेऊन काम करणारे चित्रकारही कमी झाले. खरं सांगायचं ना, या प्रकारे चित्र करणारे पोर्ट्रेट आर्टिस्ट भरपूर आहेत, वास्तववादी चित्र काढणारे आहेत, लँडस्केप करणारे आहेत, परंतु प्रसंग चित्र करण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो तो करून स्वतंत्र रचना म्हणून आपलं काहीतरी योगदान देतील अशा प्रकारचे चित्र करणारे चित्रकार मात्र फार कमी आहेत. तर हे परत सुरू व्हावं म्हणून मी काही वास्तववादी चित्रकारांच्या बैठकी घेत असतो, त्यांच्याशी बोलत असतो की तुम्ही असं करा, कारण हे आपल्याला आणखीन खूप काही करायचंय, पुढे करत राहायचंय. परंतु माहित नाही कधी होईल, पण आमचा प्रयत्न चालू आहे. माझ्याकडनं जेवढं शक्य आहे ते करण्याचा आणि ते शिकवण्याचा मी प्रयत्न करत असतो. हे पन्हाळागडावरून महाराज रात्री जुलै महिन्यामध्ये फिरोज खान आणि सिद्दी जोहार यांच्या लढ्यामधून वाट काढत ते रात्री उतरले काही निवडक मावळे घेऊन. तो जो प्रसंग आहे ना, तो प्रसंग वाचून मी हे चित्र केलं. पहिल्यांदा मी हे चित्र करत असताना म्हणजे माननीय राज ठाकरेंसाठी मी पेंटिंग केलं होतं. पालखीमधनं महाराज जात आहेत अशा प्रकारे चित्र दाखवलं. राजसाहेब म्हणाले की तुम्ही ती जागा बघितली आहे का की जिथून ते निघाले निसटले? म्हटलं नाही, एकदा जाऊन या. आणि मी खरोखर पन्हाळगडावर गेलो आणि ज्या ठिकाणाहून ती उतरले ती जी आत्ताची जी वाट आहे, जी पायवाट तयार झालेली आहे लोकांनी जाऊन येऊन, जुलै महिन्यामध्ये भर पावसामध्ये चिखलाच्या वाट नसलेल्या जागेतून वाट कळत ती मंडळी सगळी कशी उतरली असतील. अहो 60 डिग्री पेक्षाही जिथं उतार आहे तिकडे पालखी कशी चालणार? होऊच शकत नाही. आणि म्हणून महाराज सुद्धा आपल्या मावळ्यांबरोबर पाय उतार होऊनच उतरत आहेत आणि बाजीप्रभू देशपांडे पण आहेत. म्हणजे एक वीज चमकल्यानंतर रात्रीच्या उजेडामध्ये, पावसाळी रात्रीच्या उजेडामध्ये जेवढं दिसेल तेवढं हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता याच्या पुढची जी चित्र आहेत ती माझी कन्सेप्च्युअल पेंटिंग्स आहेत. ह्याला मी बोध चित्र म्हणतो किंवा संकल्पना चित्र म्हणतो. ह्या चित्रामध्ये एक वेगळी काय आहे, वेगळी कशी आहे, तर ती चित्र मगाशी सांगितलेल्या चित्रांसारखी वर्णनात्मक नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला नेमका प्रसंग आणि भावना जी जाणवते आहे त्यालाच इम्पॉर्टन्स किंवा महत्व देऊन ते चित्रामधून आपल्यालाही अनुभवता येईल आणि दुसऱ्या पाहणाऱ्याला सुद्धा त्याचा अनुभव देता येईल अशा प्रकारची रचना केली जाते. तरी मला अनेक जण विचारतात, तरी मला थोडा प्रसंग नेमका काय तुम्हाला म्हणायचं मला जरा सांगा. मी तर एक उदाहरण म्हणून सांगतो की व्यावसायिक रंगभूमीमध्ये स्टेजवरती तो प्रसंग खुलवण्यासाठी नेपथ्यामध्ये सगळीकडे आणि इतका वास्तववादी सगळा तो प्रसंग उभा केला जातो, अगदी डिटेल असतो. आणि प्रायोगिक रंगभूमीमध्ये
नेपथ्य कमी असतं, परंतु अभिनयावरती इतका भर दिला जातो की नेमका त्याला काय सांगायचंय किंवा काय प्रेक्षकापर्यंत पोचवायचंय तेवढंच महत्वाचं प्रायोगिक रंगभूमीमध्ये दाखवलं. तर ती जी रचना त्यामध्ये जो फरक आहे ना, तोच मला या दोन ठिकाणच्या कला प्रकारामध्ये मला स्वतःला अनुभवता येतो आणि दाखवता येतो. तर कृष्णावरती, बुद्धावरती, तसंच बालपण, नंतर कालिदासाचं मेघदूत आणि शाकुंतल, नंतर गजराज, अशा वेगवेगळ्या सिरीजमध्ये मी जवळजवळ 30-30, 40-40 पेंटिंग केली होती. आणि त्या पेंटिंगच्या सिरीजमध्ये जेव्हा मी काम करायला सुरुवात करतो किंवा आज यावेळी आपण कृष्णावरती काम करावं किंवा यावेळी आपण मेघदूतावर काम करावं किंवा यावेळी आपण बालपण हा विषय घ्यावा, असे हे विषय ज्यावेळी घेत असतो त्यावेळी पहिली 3-4 चित्र झाल्यानंतर आपण जे जे काही वाचलेलं असतं, अनुभवलेलं असतं, पाहिलेलं असतं, हे एकामागोमाग एक आपल्याला जाणवायला लागतं. आणि जो काही आपण विषय घेतलेला आहे त्या सर्वांगाने त्याचा अभ्यास आणि नेमकं चित्रामध्ये काय दाखवायचं आहे त्याची जाणीव मनचक्षु समोर व्हायला लागते. आणि मग त्यातली चित्र ही सिरीज सारखी एकानंतर 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 येतो. म्हणजे जसा एखादा विषय घेऊन आपण PhD करतो, तसं एक विषय घेतल्यानंतर आणि अनेक दिवस त्याच्यावरती अभ्यास आणि चिंतन आणि चित्र केल्यानंतर भले प्रदर्शनात 30 चित्र मांडली जातील, परंतु त्याच्यानंतरही ती मालिका मात्र सतत चालू राहते. कारण आपण बीजरूपाने जो स्वीकारलेला विषय आहे त्याला अभ्यासाचं खतपाणी मिळतं आणि तो विषय सारखा 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 फुलत राहतो आणि फळ देत राहतो. तर त्यातलेच काही सिरीज मधली काही निवडक चित्र मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर कृष्णाच्या सिरीज मध्ये ज्यावेळी मी काम करत होतो त्यावेळी केलेलं हे काळ्या कपिलेच चित्र आहे. कृष्णाचं एक विनोद चित्र ह्या ठिकाणी दाखवायचं नाहीये. तर ह्या दोन्ही ठिकाणी गायीच्या मनामध्ये असलेलं जे वात्सल्य आहे ते दाखवायचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ते वासराकडे वळून बघत नसून कृष्णाकडे वळून बघताय ही या चित्रातली डिव्हायनिटी आहे. हे असं चित्र तयार ज्यावेळी होत असतं ना त्यावेळी मिळणारा आनंद हा काही औरच असतो. हे वर्णनाने सांगता येत असतं, हे आणखीन डिटेल करून खूप काही करून दाखवता आलं असतं. कृष्णाचा चेहरा देशाल अशा प्रकारे तिकडून सुद्धा चित्र करता आलं असतं, परंतु नेमकेपणापासून चित्र फार लांब जाणार नाही, नेमकेपणा त्या चित्रातला हरवणार नाही, ह्याची जाणीव ठेवून नेमकं कुठे चित्र संपवायचं हे कळावं लागतं. कारण अशा प्रकारचं चित्र करत असताना त्यातला जो नॅरेशनचा पार्ट आहे तो जातो आणि ते वर्णन करायला लागतं चित्र. त्यावेळी त्यातली जी एक सहजता असते, नोबल सिम्प्लिसिटी जी आहे ती निघून जाते. मग कृष्ण म्हटल्यानंतर ती त्यात तुळशी माळा पाहिजे, त्याच्यात मोत्याच्या माळा पाहिजेत, मग त्याची बासरी पण पाहिजे, अमुक पाहिजे, हे वर्णनात्मक आपण एक एक गोष्ट वाढवायला लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यातली जी बॉडी लँग्वेज, त्या चित्रातला नेमका बोध, ह्या सगळ्या गोष्टी दूर 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 जायला लागतात. आणि चित्रामध्ये विषयाच्या बद्दल सांगण्याची जी कुशलता क्षमता आहे ती जाऊन ते चित्र जास्त वर्णन करायला लागतं. आणि ते फिजिकल वर्णन जे आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह वर्णन जे आहे ते मात्र चित्रातला सब्जेक्टिव्हनेस जो आहे, आशय जो आहे तो कमी करायला लागतो. म्हणून हे दोन्ही प्रकार मी वेगळे ठेवलेले आहेत. म्हणजे सब्जेक्टिव्ह पेंटिंग करत असताना वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि संकल्पनात्मक किंवा बोधचित्र करत असताना त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे करायची. असं हे कृष्णाचं चित्र, हे विठ्ठलाचं चित्र आहे, इकडे कृष्ण आहे आणि तो पायांना स्पर्श करून पाहत आहे. एकदा या प्रकारे विचार करायची सवय लागली ना की तुम्हाला कधी कुठे आणि कसा विषय सुचेल सांगता येत नाही, त्यावेळी तो विषय नोंद करून ठेवण्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि त्यात ती ओळ अशी आहे, सगळ्यांनी ऐकलेलं गीत आहे की वेदांनाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा.
हे वेदा नाही म्हटल्यानंतर मी फक्त त्यातली व्यंजन इकडून तिकडे केली आणि देवालाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा. आणि तुम्हाला सांगतो की त्याच वेळी मी पर्स म्हणजे वॅलेट बाहेर काढलं छोट्याशा कागदावरती तेवढी एक ओळख. काय असतं की मनामध्ये कल्पना आली ना की त्या कल्पनेला पहिल्यांदा धरातल मिळालं पाहिजे. ते जर नाही मिळालं ना की मनात आलेला विचार हा त्याच ठिकाणी विरून जातो. आपल्याला नेहमी सांगितलं ना की कल का काम आज करे और आज का अब करे. हे का सांगण्याचं कारणच असं आहे की मनामध्ये अनेक विषय येतात जातात येतात जातात येतात जातात, परंतु त्याला जोपर्यंत धरातल मिळत नाही ना त्यापर्यंत त्याशिवाय ते फळ धरतच नाही, अंकुर धरतच नाही. मग त्याची नोंद करणं, त्याचं स्केच करणं हे लगेच गेलं पाहिजे, त्याच्यानंतर मग ते डेव्हलप व्हायला लागतं. तुम्हाला सर्वांना पण अनुभव आला असेल की आपण जीवनात खूप वेळा असा विचार करतो असं असं मी करेन तर फार छान होईल, करत काहीच नाही आपण, पुढे कधीतरी करू म्हणतो आणि परत कधीतरी आपल्याला त्याची आठवण येत आहे आपण तसा विचार केला होता आपण असं असं केलं तर छान होईल. आणि त्याच वेळी वाटतं की खास नाही. अरे त्यावेळी खास वाटलं आणि आज खास वाटत नाही हा फरक कशामुळे झालेला आहे? कारण ज्यावेळी खास वाटत होतो तेव्हा काहीच केलं नाही. आज तो विषय जसा तसा तसा आपल्याला आठवतोय पण आज मात्र आपण काही करत नाही कारण त्यात काही खास नाही असं वाटतं. म्हणजे आपल्या विचाराला धरातल न मिळाल्यामुळे जे खास करू असं वाटलं तेच पुरत खास करावं असं वाटत नाही. तोच विचार बदलला याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये एखादी संकल्पना जागृत झाल्यानंतर त्यातली क्षमता जी आहे त्याची जी तीव्रता आहे ती क्षीण होत जाते. वाढण्याच्याही शक्यता आहे, नाही म्हणत नाही मी, परंतु ती क्षीण होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते पहिल्यांदा नोंद करून ठेवायचं असतं. मी ती ओळ लिहून ठेवली की देवालाही नाही कळला आणि नंतर मग विचार करायला लागला की खरोखरच उत्तरेमध्ये जो कृष्ण पूजला जातो हा कुरुक्षेत्रावरचा आहे, राजस्थानकडे तो श्रीनाथ आहे, गुजरातमध्ये छोटासा गोपाळ कान्हा आहे, महाराष्ट्रामध्ये तो विठोबा आहे, दक्षिणेमध्ये तो बालाजी आहे. अरे कृष्ण तोच आहे. पण ज्याला आपण कृष्ण म्हणतो की जो कॅलेंडरमध्ये आपण कृष्ण भरतो म्हणतो तो कुठल्याही स्टेटमध्ये पूजला जात नाहीये, तो फक्त भिंतीवर चित्र स्वरूपातच आहे पण आराध्य मात्र तो वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून तोच गोपाळकृष्ण विचार करतोय की ह्या महाराष्ट्रातल्या कानडा विठ्ठलाला एवढं काय विशेष महत्व आहे की एवढे काय त्याचे पाय झिजलेत की जे संत सगळे त्याचा गोडवा गात आहेत त्याचं मोठपण गात आहेत आणि एक दिवशी गाभाऱ्यामध्ये तो स्वतः येऊन तो पायाला स्पर्श करून विचार करतोय की काय बरं आहे याचं मोठेपण. आता तुम्हाला वाटेल की हे मलाच फक्त सुचतं का? आपल्याकडे किती संतांनी किती किती रचना केली आहेत. कमळीनी काय जाणे तो परिमळ, कमळाला कुठे कळतंय की त्याचा परिमळ काय आहे, तो भृंगालाच कळतं. तसंच विठोबाचं मोठेपण, कृष्णाचं मोठेपण काय आहे हे भक्तांनाच कळत असतं, हे प्रत्यक्ष देवाला कळू शकत नाही. आणि म्हणून मग तेच टायटल ठेवा असं वाटलं, फक्त शब्दप्रयोग बदलला की देवालाही नाही कळला अंतपार त्याचा कानडा राजा पंढरीचा. हे मी चित्र कसं जन्माला येतं, कुठून कसं सुचतं, म्हणून अशा प्रकारची मी काही चित्र या ठिकाणी सिलेक्ट केलेले की चित्र नेमकं जन्माला कसं येतं आणि मग शेवटी हे चित्र जे जे बघतात ना त्यांना आणखीन खूप काही गोष्टी जाणवत असतात की ती त्याची अर्थव्याप्ती असते. कारण शेवटी त्या व्यक्तीकडे पाहणाऱ्याच्या व्यक्तीकडे पण स्वतःचा एक संचित असतो, त्याची पण एक भावना असते, त्याची पण एक श्रद्धा असते, त्याचा पण एक विचार असतो आणि त्याला गती मिळते. म्हणजे चित्र स्थिर आहे परंतु चित्र स्थिर जरी असलं तरी त्याच्या विचारांना गती मिळत असते. ते चित्र केवळ पाहण्याचं काम डोळे करत नसतात तर ते चित्र वाचायलाही लावतात आणि वाचता वाचता विचार करायलाही लावतात. हे एक वेगळं चित्र आहे, हे फारसं अजून कोणाला पाहायला मिळालेलं नाही, मी दाखवलेलं नाही. कारण खूप वेळा काही चित्र समजण्याची आकलन शक्ती शुद्ध स्वरूपात पाहणाऱ्याची
असू शकेलच असं नाही, परंतु हे अत्यंत वेगळं बोलकं असं चित्र आहे. हा काही पौराणिक प्रसंग नाही, हा काही ऐतिहासिक प्रसंग नाही, हा कोणी संताने मांडलेला विचार नाही किंवा कुठल्या महापुरुषांनी पण मांडलेला विचार नाही. पण तुम्हाला मी सांगतो की माझे एक मित्र, खरं ते वडिलांचे मित्र आहेत पण वडिलांपेक्षा खूप लहान असल्यामुळे ते माझे मित्र होते, त्यांनी फार पूर्वी एक अनुभवलेला प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग सांगता सांगता मला हे चित्र सुचलं. तोही मी त्यावेळी विचार लिहून ठेवला आणि पुढे मी चित्र केलं. तो प्रसंग असा की मुंबईच्या जवळ वसईला जे अनेक कॅथलिक्स राहतात, त्या कॅथलिकमध्ये अनेक जण असे आहेत की जे एकेकाळचे सामवेदी ब्राह्मण होते. तर तिकडे आमचा मित्र त्याच्या लहानपणी गेलेला असताना एक कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर एक वयस्कर व्यक्ती, त्यांचं आडनाव नाव सुद्धा कॅथलिक होतं, ते आमच्या मित्राला म्हणाले की माझ्या घरी येतोस का तर तुला मी एक गोष्ट दाखवतो. मी वसईमध्ये त्याचे कोण अनेक ओळखीचे मित्र होते, त्यांच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या घराच्या तुळईला किंवा ज्याला आपण बीम म्हणतो एक लाल फडकं बांधलेलं दाखवलं आणि तो म्हणाला की मूळ आम्ही सामवेदी ब्राह्मण, त्या फडक्यामध्ये आमचं धर्मांतरण होण्याच्या अगोदर जे आम्ही रोज देव पूजत होतो ते त्याच्यात बांधून ठेवलेले आहेत आणि घरी कोणीही नसतो, ते आजही मी कधी कधी काढतो खाली, त्याची षोडशोपचार वेळी पूजा करतो आणि परत बांधून ठेवतो. म्हणून सांगतो आमचा मित्र म्हणाला असं आहे तर मग तुम्ही आता परत काय येत नाही, कारण आता मशुराश्रम आहे, विश्व हिंदू परिषद आहे, अनेक अनेक संस्था आहेत की जे परत आपल्याला मूळ याच्यामध्ये आणतात, तुम्ही का करत नाही. त्यावेळी अश्रूंनी तराळलेल्या नेत्रांनी त्या म्हाताऱ्या व्यक्तीने आमच्या मित्राला सांगितलं की आम्हाला फसवून किंवा आमची दिशाभूल करून ज्यावेळी आम्हाला आमचं धर्मांतरण केलं गेलं त्यावेळी आपल्याच लोकांनी बहिष्कृत करून जात बाहेर करून जो आमचा छळ त्यावेळी केलं आहे तो आजही आठवलं तर मला परत यावंसं वाटत नाही. ही वेदना ज्यावेळी त्यांनी बोलून दाखवली ना आमच्या मित्रांनी, त्यावेळी मला चटकन वाटलं की येशू ख्रिस्त हा क्रॉसवरती नेहमी त्या वेदनाग्रस्त स्थितीमध्ये असतात आणि त्या चिघळत्या जखमेने आपण त्यांची पूजा करतो किंवा त्यांना मानतात, आराधना करतात. हा आपल्या लोकांमधला असलेला जो येशू ख्रिस्त आहे, ज्यांची जखम आजही चघळते आहे, त्याला पट्टी बांधायचं काम कोणी करायचं? आणि म्हणून चिंधी फाडून द्रौपदीनी कृष्णाच्या जखमेवरती वस्त्र बांधलं होतं, त्याच बाळकृष्णाच्या मनामध्ये सुद्धा, एक निष्पाप निरागस बाल मनामध्ये सुद्धा ही विचारशक्ती येऊ शकते की आपल्या लोकांची जी चघळती जखम आहे त्याला पट्टी बांधण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल की येशू ख्रिस्ताना मी त्या क्रॉसवरून इलेव्हेट केलेला आहे आणि तिकडे कुरुक्षेत्रातला कृष्ण नाही घेतला, मी बाळकृष्ण घेतलाय जो सगळ्यांवरती प्रेम करणारा, सगळ्यांशी मित्रत्वाने राहणारा, तो आपल्याच पितांबराच्या पट्ट्यात त्यांच्या जखमेवरती बांधतो. या ठिकाणी कृष्ण मोठा की येशू ख्रिस्त मोठा आहे हे मी अजिबात केलेलं नाही. म्हणजे जी आर्च जे दाखवले ना, म्हणजे ज्यांच्या म्हणजे कृष्णाचा असो किंवा चर्चचा असो जे आपण बांधकाम करतो त्याच्यापेक्षाही ही भावना ही जास्त उंचाची, म्हणजे त्या क्रॉस पेक्षाही येशू ख्रिस्त किंवा कृष्ण हे जास्त उंचीचे आहेत. परंतु ते मोठे की हा मोठा असं न दाखवता मी तो अंगुल निर्देश जो येशू ख्रिस्ताचा आहे तो मी स्टार कडे, ज्याला आपण ज्याला म्हणतो ना की अल्टिमेट ट्रुथ ध्रुव, तो जो आहे ना तो हा सर्वोच्च आहे. विचार हा सर्वोच्च असला पाहिजे, कृती ही विचाराच्या मागे असते आणि
त्या कृतीतून विचार प्रकट होतो आणि परिणाम हा उच्च पदावरती जाऊन पोहोचतो या दृष्टिकोनातून मी हे चित्र तयार केलं होतं. आणि या पेंटिंगचं नाव होतं त्वमेव बंधू सखा त्वमेव फ्रेटर्निटी, अशा अर्थाने मी हे पेंटिंग केलं होतं. ऑइल पेंट मधलं कॅनव्हासवर कृष्णाच्या सिरीजमध्ये हेच चित्र केलं होतं. हे राधाकृष्णाचं चित्र आहे. ज्यावेळी मी कृष्णाची संपूर्ण सिरीज करत होतो त्यावेळी सारखा वाटत होतं की राधाकृष्णाचं पेंटिंग केल्याशिवाय कृष्णाची सिरीज पूर्ण होऊ शकत नाही, आपण ते टाळू नाही शकत. पण जे काही संपूर्ण कृष्णचरित्र वाचलेलं आहे, जे काय माहिती आहे, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवत असते सारखी की वयाच्या 11 वर्षी कृष्णाने गोकुळ सोडलं आणि ते गोकुळ किंवा वृंदावन सोडल्यानंतर मथुरेला गेल्यानंतर तो परत कधी आलेलाच नाहीये. तर वयाच्या 11व्या वर्षातला एखाद्या बालकाचं राधा सारख्या एखाद्या विवाहित स्त्री बरोबर इरोटिझम मध्ये दाखवणं हे माझ्या मनाला न पटणार आहे. मी कोणाच्या भावना दुखवू इच्छित नाही पण पटतच नव्हतं हे, कारण कुठल्याही स्त्रीला एखाद्या लहान बाळाबद्दल आपुलकी निर्माण होणं किंवा अख्ख्या गावातल्या सर्वांनाच गोपींना गोपाळांना सगळ्यांना एखाद्या बाळाबद्दल आपुलकी प्रेम निर्माण होणं त्याला इरोटिझम जोडलाच पाहिजे असं काही नाहीये. तर अशा कृष्णाला मथुरेला गेल्यानंतर त्याचं दर्शन घेण्याची अपार इच्छा त्या राधेला होते. आज आपण मोबाईलमध्ये पाहिजे त्याचा फोटो ठेवू शकतो आणि बघू शकतो. परंतु त्यावेळी राधेनं कृष्णाला परत कसं बघितलं असेल असा विचार आला आणि म्हणून ती राधा आपल्या संपूर्ण तोंडाला काजळी लावून त्याच्यावर पुंडली गंध लावून मयूर पंखी धरून त्यांनीच फोडलेल्या एका मडक्याच्या तुकड्यामध्ये यमुनेच्या जळात ती कृष्णरूप पाहते आहे. इथे माझं राधा कृष्णाचं पेंटिंग झालं तयार आणि याला टायटल दिलं तोरा श्याम रंग दई दे. अशा प्रकारे चित्र तयार होत असत. परंतु ज्यावेळी करावं असं वाटत त्याचा पिच्छा पुरवायला लागतो. स्केच केलं की लगेच पेंटिंग तशा तसं होत नाही. ते स्केच डेव्हलप करता करता पेंटिंग करता करता आणि फायनलला येत असताना कितीतरी बदल होत असतात, कारण तुमचा विचार हा सारखा परिपक्व होत जातो. मी विचार बदलत जातो असं म्हणत नाही, विचार हा परिपक्व व्हायला लागतो आणि तो परिपक्व झाल्यानंतर जसा स्वयंपाकाचा पदार्थ तयार झाल्यानंतर पक्का तयार झालाय हे पहिल्यांदा आपल्याला नाकाला कळतं आणि नंतर आपण त्याची चव घेतो. तशी ती परिपक्वता जशी जशी जाणवायला लागते आणि म्हणत वाटतं की बस चित्र इथेच थांबवावं आणि मग ते चित्र नेमकं तयार होतं. रामायणाची मर्यादा पुरुषोत्तम नावाची सिरीज केली होती आणि त्या संपूर्ण सिरीजमध्ये त्या मालिकेत रामायणातलेच प्रसंग घेतले होते. परंतु केवळ वाल्मिकी रामायण किंवा तुलसीदासांचं रामायण किंवा गीत रामायण किंवा आणखीन जे जे काही काकभुशुंडी रामायण जैन रामायण कितीतरी रामायण आहे, ही सगळी रामायण जरी असली तरी सुद्धा लहानपणापासून मी रामायण आणि महाभारत कसं ऐकत आलो. माझी आजी किंवा माझी आई किंवा जे आम्हाला रामायणातल्या कथा का सांगायचे केवळ मनोरंजन करण्यासाठी नाही परंतु तुमच्यावरती एक चांगला संस्कार व्हावा. आजही घराघरामध्ये कुटुंबामध्ये रामायण आणि महाभारत जे आहे ना हे केवळ नातेतून आईकडून मुलाकडे किंवा आजीकडून दातवाकडे किंवा वडिलांकडून मुलाकडे किंवा प्रौढ व्यक्तीकडून लहान बालकांकडे रामायणाच्या या कथा संस्कार रूपाने संस्कारित होत असतात, संक्रमित होत असतात. त्यामुळे ही सिरीज करत असताना जी काय मी चित्र केली त्या चित्रामध्ये चमत्कारला कुठेही स्थान दिलं नाही. हा अहिल्या उद्धाराचा प्रसंग आहे. आपण सगळ्यांना ही कथा माहिती आहे की ज्यावेळी विश्वामित्रांचा यज्ञ वगैरे सफल झाल्यानंतर विश्वामित्र आणि सगळे ऋषीजन राम लक्ष्मणाला घेऊन मिथिरीला जात असतात आणि त्यावेळी ओसाड असा आश्रम बघितला आणि रामांनी विचारले हा आश्रम कुणाचा ओसाड का, मग त्यांनी अहिल्येची कथा सांगितली आणि तिचा उद्धार करावा असं म्हटल्यानंतर मग त्या आश्रमात गेले
रामाने शिळेला पाय स्पर्श केला आणि त्याच्यामधून चमत्कार झाला आणि अहिल्या बाहेर असलं जादूचे प्रयोग दाखवणारा राम नव्हते असं मला वाटत. रामायणामध्ये प्रसंगच कशासाठी आलेले आहे की संपूर्ण कथा ऐकल्यानंतर प्रत्यक्ष रामानाच ते जाणीव झाली की या ठिकाणी अहिल्याचा काहीच दोष नाहीये, तिच्यावरती हा आरोप झालेला आहे आणि ती खरोखरच पतित नसून ती पावन आहे. अशा अर्थाने शिलावत हा शब्द प्रयोग आहे, लक्षात घ्या. शिला बनलेली नाहीये ती, शिलावत म्हणजे एखादा खडक किंवा दगड हा दुर्लक्षित बाजूला असतो, आपण कधीच बघत नाही, पण त्या शिल्पामध्ये एखाद मूर्ती घडते तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो, परंतु नुसताच पडलेल्या दगडाचं कोणीच कौतुक करत नाही. तशी ती दुर्लक्षित असलेली अहिल्या जी लपून राहायची, समाजामध्ये येऊ शकत नव्हती, आणि आजही म्हणजे ही त्रेतायुगातली कथा जरी असली किंवा 1000-2000 वर्ष किंवा 3000 वर्ष इतिहासकारांचा भाग आहे त्याच्यात पडायचं नाही, परंतु तो त्यावेळेचा जरी प्रसंग असला तरी आजही स्त्री जातीकडनं कोणत्याही वयामध्ये एखादी चूक घडो किंवा न घडो बदनामी तिच्या वाट्याला आल्यानंतर समाजामध्ये तोंड दाखवण्यासारखी स्थिती राहत नाही. हा आजचा समाज आहे, अशा समाजामध्ये त्या स्त्रीला परत मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी रामायणामध्ये आलेली हा प्रसंग आहे असं मला वाटतं. दगडामधून स्त्रीला पुनर्निर्माण करणारे जादूगर राम नसून पतित असलेल्या अहिल्येला तू पावन आहेस असं सांगून पुष्पांजली अर्पण करणारे राम मला या ठिकाणी दाखवायचे होते. म्हणून हे प्रसंग या ठिकाणी मी अशा प्रकारे चित्रित केला. हा त्याच चित्रामधला शबरीचा आणि रामाचा भेटीचा प्रसंग आहे. ही चित्र वाचली जावीत म्हणून मी हे चित्रांचं वर्णन करतो. आता प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे की सीतेच्या सुधार्थ दक्षिणेकडे जसजसे जायला लागले तसे मार्तंड ऋषींच्या आश्रमामध्ये शबरी एकटी असते, त्या ठिकाणी राम येतात आणि नेहमीप्रमाणे रामांची वाट बघणारी शबरी पुष्टी बोर नैवेद्यासारखी त्यांना अर्पण करते. पुष्टी बोर काय खायची म्हणून राम तिकडे लक्ष्मण तिकडे तोंड करून बसतो. आता हा सगळ्यांनाच प्रसंग माहिती आहे. मग त्या प्रसंगाची आणि त्या चित्राची जो चित्रपटात आलाय नाटकात आलाय त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्यात काय अर्थ आहे, काहीतरी वेगळे पण दिसलंच पाहिजे. म्हणून मग मी विचार करायला लागलो, कारण ही जी कथा अनेकांना माहिती नाही शबरी कोण होती. शबरी एका भिल्ल वनवासी प्रमुखाची कन्या की जिचं उद्या लग्न आहे, तर त्याच्या अगोदर जवळजवळ 1000 बोकड आणून ठेवलेले होते. ती विचारते हे कशासाठी, अगं उद्या तुझं लग्न आहे तर पाहुण्यांना सगळ्यांना भोजनासाठी हे कापले जाणार आहेत. असं म्हटल्यानंतर ती रातोरात तिकडून पळते आणि मार्तंड ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रय घेते आणि तिकडेच ती कायम राहते. आणि मार्तंड ऋषी पुढे तिला सांगतात की कधीतरी प्रभू रामचंद्र तुला येऊन भेटतील, त्यावेळी तुझा खरा उद्धार होईल. त्यानंतर रोज छळा संमार्जन करायचं, रांगोळी काढायची, त्यांच्यासाठी नैवेद्य गोळा करायचा आणि वाट बघायची असं ती करायची. आणि एक दिवस कितीतरी काळाने वृद्धावस्थेला असताना रामचंद्र येतात, त्यांना ती नैवेद्यासाठी बोरं देते आणि नंतर आता माझा उद्धार झालाय असं म्हटल्यानंतर हा पुढचा प्रसंग माझ्या कल्पनेतला आहे की तिने जपमाळा टाकून दिली, आता मला गरजच नाही. आणि त्या ठिकाणी उष्टी बोर ज्या रामाने नैवेद्य म्हणून स्वीकारली त्यांनी बोर खाऊन टाकलेले ज्या बिया आहेत त्या प्रासादिक नव्हेत का, आणि म्हणून ती सुई दोऱ्यामध्ये त्या बोरांची तपमाला विणते आहे, गुंफते आहे, असं मी या ठिकाणी चित्रात दाखवलं. काय असतं की चित्र करायचं ठरलेलं असतं, परंतु त्याला नेमका आकार काय द्यायचा, त्याच्यात आशय कसा गुंफायचा, ह्याच्यासाठी मात्र खूप चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. आणि तुम्ही काही म्हणा, काही वेळा एक अदृश्य शक्ती आपल्याला काहीतरी प्रेरणा देत असते, त्याच्यातून हे चित्र तयार झालं. आमचे मित्र नेहमी म्हणायचे अरे वाल्मिकीना ही आयडिया का नाही सुचली, म्हटलं ही बजरंग बलीची कृपा. हे
कबीराचं चित्र आहे. कबीरांचा एक श्लोक फार पूर्वी ऐकला होता मी आणि कबीरांवरती मी चार पाच चित्र केली संत कबीरांवरती. त्यावेळी मला हा श्लोक त्यांचा अत्यंत आवडलेला असतो की अध्यात्म मार्गामध्ये किंवा स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाता पुढे जाता पुढे जाता पुढे पुढे म्हणजे कुठे जाता तुम्ही काय होतं नेमकं. तुम्ही रामाची आराधना करता, शंकराची आराधना करता, तुमचं जे काय आराध्य दैवत आहे किंवा जे तुम्हाला गुरुने शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करता. परंतु त्याच ठिकाणी तुम्ही थांबत नाही. जसजसं पुढे जायला लागतं जसजसं पुढे जायला लागतं त्यावेळी तुम्हाला एक अशी जागा प्राप्त होते, असं स्थान प्राप्त होतं. हे म्हणजे एक एक इयत्ता पुढे करून शेवटी PhD मिळवल्यानंतर जे काय तुम्ही शेवटचा तुमचा संशोधनाचा थीसिस मांडता त्याप्रमाणे या क्षेत्रात पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे आनंदाची प्राप्ती होते ती नेमकी काय आहे ते कबीरांच्या एका श्लोकामध्ये मला ती सापडली. ते कबीर म्हणतात की कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर. उदाहरण आहे ते कबीराचं मन निर्मल झालेलं आहे कसं तर जैसे गंगा नीर पीछे पीछे हरी चले कहत कबीर कबीर. या ठिकाणी ज्या हरीचं नाम घेत होतो आता त्याची गरजच भासत नाहीये, तोही आता मागे राहिलेला आहे किंवा त्या स्थितीला. म्हणून या ठिकाणी हरीचा चेहरा नाही दाखवला मी. हे नॅरेटिव्ह आहे खरं, परंतु आनंद कुठे आहे तो कबीराच्या त्या बॉडी लँग्वेज मध्ये आहे. जपमाळा अर्ध त्याच्या गळ्यात आहे फक्त ती, किंवा ते रामाच्या हातात आहे किंवा कृष्णाच्या हातात आहे. तो आता पूर्णपणे निर्माण झालाय, निर्मल मनाचा झालेला आहे. हा आनंद जो आहे ना तो व्यक्त करण्यासाठी म्हणून हे पेंटिंग केलेलं होतं. नंतर गजराज ही सिरीज केली होती. ही सिरीज केल्यानंतरही अनेक पेंटिंग मला आजही सुचतात किंवा सुचत असतात. तर संस्कार म्हणून हे मी चित्र केलं होतं. ही एक मूर्ती आहे, भगवान बुद्धांचीच मूर्ती आहे, जंगलामध्ये आहे, त्याची देखभाल नाही काही नाही. आणि हत्तीण आणि ते छोटस पिल्लू त्या ठिकाणी कमल फुलांनी अर्चना करते असं या ठिकाणी दाखवलंय. कमल कलिका हे हत्तीचं आवडतं खाद्य आहे आणि ते कमल कलिका देत असताना आपलं जे खाण्याचं आहे जे मला म्हणून पाहिजे त्यातलंच देण्याची भावना निर्माण व्हावी लागते. आणि ही फार लहानपणापासून भावना शिकवावी लागते. संस्कार हा खूप वेळा बालपणी करावा लागतो, घडवावा लागतो. मोठेपणी कोणावर संस्कार करता येत नाहीत, संस्कार हे सहचार्याने संस्कार होतात. पण लहानपणी पालक मुलांमध्ये काही चांगले संस्कार करत असतात. तशी ती मोठी हत्तीण तिला आपले कमलकलिका खाद्य असलेलं पहिल्यांदा ते अर्पण करायला शिकवत आहे. आणि इतकंच नव्हे त्या सोंडेनी पुश करून आणि मागून सुद्धा अलगच पायाने ढकलून त्याला ते काम करायला लावते. असं हे संस्कार टायटलचं चित्र आहे. हे चित्र सुचलं कसं तर कानेरी फ्यूज मध्ये जात होतो त्यावेळी त्या मोठ्या भगवान बुद्धांच्या मूर्ती पाहिल्यानंतर लोक येतात त्या केव्ज मध्ये आऊ किंचाळ्या मारतात, त्याच्याबरोबर सेल्फी काढतात. अरे ज्या पावलांचा एकेकाळी पूजा केली जात होती, आराध्य दैवत म्हणून पाहिलं जायचं, त्याच्यापासून प्रेरणा घेत होते, आज त्या केव्ज मधून त्या मूर्तींमधून त्यातल्या चित्रांमधून कोणीच प्रेरणा घेत नाही. केवळ मनोरंजनाचं स्थळ असल्यासारखं येतात. म्हणून दुर्लक्ष काय झालेलं आहे तर त्याची नेमकी उपयोगिता जी आहे त्याचं नेमकं श्रद्धास्थान जे आहे ना ते आपण घालवून बसलेलो आहोत. ह्याचा संस्कार करण्याची परत आवश्यकता आहे. आणि मग ते चित्र सुचलं आणि मग हे चित्र अशा प्रकारे साकार झालं. बुद्ध आणि अंगुलीमाल यांचं हे चित्र आहे. सगळ्या कथा सांगत बसायला वेळ नाहीये तेवढा, परंतु हे चित्र करत असताना अंगुलीमाल ज्यावेळी पहिल्यांदा बुद्धांच्या संपर्कात येतो आणि आल्यानंतर केवळ त्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या एका वाक्याने पूर्ण श्रोतापन्न अवस्थेला जाऊन पोचतो किंवा त्याला जी जाणीव होते आणि ती जाणीव झाल्यानंतर आपल्यामधले दोष निघत असताना सुद्धा आपल्यामधलं क्रौर्य आपल्यामधली पाशवी वृत्ती ही जात असताना सुद्धा वेदना होत असते. आपल्यामध्ये किटाणूंचा वर्ष प्रवेश झाला
की त्या जशा वेदना होतात तसंच तो आजार काढण्यासाठी ऑपरेशन तरी करावं लागतं, कडू औषध घ्यायला लागतं. आनंदात कुठलाही आजार जात नाहीये, वेदना देऊनच जात असतो. तशीच ही पाशवी वृत्ती, खुनी वृत्ती जी अंगुलीमालमध्ये होती, ती बुद्धांच्या संपर्कात जात असताना ती जी वेदना होते त्याला, आणि शांत चित्ताने त्याला आशीर्वाद देणारे किंवा प्रेरणा देणारे भगवान बुद्ध, असं हे एकत्रित चित्र मी त्यावेळी घडवलं होतं. 3 फूट बाय 5 फूट आकाराचं होतं. कृष्णावरची जशी सिरीज केली होती तशी संतांवरती चित्र सिरीज केली होती. आज आपल्या या तंत्र बैठकीमध्ये किंवा मीटिंगमध्ये सुनील विश्वकर्मा आज उपस्थित आहेत. खरं सांगतो, संतांवरची सिरीज पूर्ण झाल्यानंतर एक दिवशी सहज सुनीलला फोन केला आणि सुनीलनी सूरदासांचा हा एक दोहा सहज बोलून दाखवला. अरे, सिरीज करायच्या अगोदर तुमचा जर हा दोहा ऐकायला मिळाला असतं, चित्र केलं असतं, पण अर्थात काय ठीक आहे. नंतर दोहा ऐकला आणि तो इतका मला आवडला की याच्यापूर्वी सूरदासांबरोबर जे मी चित्र 2 चित्र केली होती संत सिरीजमध्ये मोगरा पुल्लामध्ये, ती वेगळी चित्र होती. मै नाही माखन खायो, म्हणजे सूरदासांच्या धोत्रामागेच लपणारा कृष्ण आम्ही त्या ठिकाणी दाखवला होता. पण मग हा दोहा मला फार आवडला. हात छुडाके जावत हो सबल निर्बल जानके मोहे, हृदय से निकल जावतो सबल जावनु मै तोय. आज माझा हात सोडून तू पळतोयस खरा, का तर मी निर्बल आहे, आंधळा आहे म्हणून, पण माझ्या हृदयातून तू जर जाऊन दाखवशील तर तुला मी खरा सबळ समजेल. असं म्हणून हे संपूर्ण मी चित्र लगेच साकार झालं, चित्र पूर्णत्व झालं. स्वाक्षरी करायच्या अगोदर पर्यंत त्या डाव्या बाजूला हृदयाशी धरलेला फक्त हात होता. आणि मग मला जाणवायला लागलं की त्याला निर्बल कसं करायचं, आणि म्हणून मी दाखवलं की त्याचं जे मूर्तीस आहे ना ते त्याने हृदयाशी धरलेलं आहे. आणि कृष्णाच्या डोक्यावरचं मूर्तीस गेलं की त्याला आयडेंटिटी गेली, त्यामुळे तो निर्मल झाला. चित्र कसं करायचं तेही सुचलं, परंतु चित्राची स्वाक्षरी जसं चित्र पूर्णत्वाला आणते तसंच त्याचा आशयाला पूर्णत्व, म्हणजे ह्याच्यातून काही काढायला नको आणि ह्याच्यात आणखीन काही करायला नको, अशी स्थिती आणणारी कुठली तरी गोष्ट असते, ती गोष्ट आणणं तीच खरी त्या चित्राची एक यशस्वीता असते, असं मला ते त्या ठिकाणी मोरपर्यंत दाखवावंच वाटलं. सुनीलच्या आलेल्या दोह्यावरून मी हे त्यावेळी केलेलं. हे चित्र नंतर मग मी उपनिषदांवरती जेव्हा चित्र केले त्यावेळी केलेलं चित्र आहे. आणि ते चित्र असं आहे की उपनिषदांवर पेंटिंग करत असताना मी त्याच्यावरती वाचन केलं. वामनराव देशपांडे म्हणून संत वाङ्मयाचा आणि उपनिषदांचा चांगला अभ्यास केलेले एक व्यक्ती आहेत, त्यांच्याशी बोलायचो, गप्पा मारायचो, चित्रही त्यांना दाखवत होतो. आणि ते माऊलीचे भक्त असल्यामुळे त्यांनी म्हटलं की आमच्या निवृत्तीनाथांचं माऊलीचं पण चित्र करावं, ते सुद्धा उपनिषदच आहे. म्हटलं हा जरूर करेन. कसं करायचं म्हणून मी विचार करत होतो आणि विचार करता करता तो प्रसंग डोळ्यासमोर आला की पैठणमध्ये नेवासेमध्ये जो पैशाचा खांब आहे मंदिरातला, त्याला टेकून बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि बाजूला सोपानदेव, निवृत्ती, मुक्ताबाई आणि जी काही काहीतरी असं झालं पाहिजे की जेणेकरून ते चित्र एक वेगळेपण दाखवू शकेल. आणि मग सुचल्यानंतर पुण्याला प्राच्यविदा अभ्यासक तत्ववेत्ते आहेत देगलूरकर सर, त्यांना विचारलं. कारण मी अजून निवासीला गेलेलो नाही. तो म्हटला पैशाचा खांब किती मोठा आहे. हा 4-4 फुटाचा असेल. बस गुगलवरती मला त्याचा फोटो मिळाला. आणि मग तो पैशाचा जो खांब आहे ना, त्या खांबालाच मी निवृत्तीनादामध्ये कन्वर्ट केला आणि ते वरून आशीर्वाद देत आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितलं असं हे चित्र तयार झालं. तुम्हाला सांगतो हे ज्यावेळी चित्र झालं ना, ही जवळजवळ माझं 27-28 चित्र केली होती आणि त्या 27-28 चित्रांमध्ये मी तुम्हाला सांगतो की
हे एक चित्र सोडून बाकी सगळ्या चित्रांना मी माझ्या कवी कल्पनेनुसार ओव्या तयार केलेल्या आहेत. ह्या चित्राला ओवी मात्र करणं मला मनापासून पटत नव्हतं. पटत नव्हतं एवढ्यासाठी की ज्यांनी ओवी काव्य पद्धतीला जन्म दिला, ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्यांनी एवढा अमृतवादानुभव सांगितला, त्यांनी असंख्य गीतं तयार केली, त्यांच्या चित्राला आपण गीत करणं तयार करणं हे अंडर एस्टिमेट केल्यासारखं होईल. आणि तुम्हाला सांगतो की चित्र पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण टायटलिंग करायला बसतो त्यावेळी मी माझ्याकडे असलेली ज्ञानेश्वरी काढली आणि त्या ज्ञानेश्वरी मध्ये गुरु महिमा जो पहिल्या अध्यायात मध्ये वर्णन केलंय ज्ञानेश्वरांनी आणि खरोखर तो वाचल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि त्याच ओव्या मी याचे टायटल म्हणून केला, परी एथ असे एकु आधारू. बघा किती सुंदर जुळून आलं, चित्र सुचलं कसं, तो खांब घ्यावासा वाटला आणि ज्या खांबाला आधार घेऊन ते बसत होते रोज, त्यालाच टिकून बसून ते बस बोलवते. परी एथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जैसा अनुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. खरं सांगतो, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, पाठीवरती मांडे बाजून दिले किंवा आणखीन कुठले चमत्कार केले असतीलही, पण आपण चित्र करत असताना आपल्या चित्राला तशा प्रकारची प्रेरणा मिळणं आणि प्रेरित चित्र तयार झाल्यानंतर त्यांचेच शब्द अगदी या चित्राला चपकल बसणं, हे मला ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलेल्या चमत्कारापेक्षाही जास्त उजवं वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारची चित्र करत असताना हे जे अनुभव येतात ना, हे अनुभव आम्हाला कुठल्याही अन्य चमत्कारापेक्षा खूप चांगले वाटतात. आणि अशा प्रकारचा अनुभव आपण आपल्या कलेमधून सुद्धा घेऊ शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. ह्याच उपनिषदांच्या मालिकेमधलं हे पहिलं चित्र आहे, गुरु आणि शिष्य. हे चित्र तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल की गुरु हा कसा आहे, वटवृक्षासारखा आहे. त्याचा मूळ खोड कुठलं आणि मूळ गाभा कुठला हे सांगणं कठीण आहे. म्हणजे गुरु, ज्या गुरुकडनं आपण शिक्षण घेत असतो ना, तो वटवृक्ष म्हणजे त्याला त्यांच्या गुरुने किंवा त्यांच्या गुरुने त्यांच्या गुरुने असं अनेक वर्ष अनेक परंपरेने गुरु शिष्य परंपरेने जे काही त्यांच्याकडे आलेलं असतं ते पूर्णपणे योग्य सत्पात्री शिष्याला ते देत आहेत. त्यामुळे गुरुने देणं आणि शिष्याने घेणं हेच उपनिषद आहे. आणि म्हणून त्या दोघांच्या बाजूला कमंडलू आणि भिक्षापात्र आहे, म्हणजे दोघांनीही आपल्याला किती अन्न पाहिजे तेवढंच रोज भिक्षा मागून हे ज्ञान घ्यायचं असतं. म्हणून मी हे कमंडलू आणि भिक्षापात्र दाखवलेले. आणि एक लक्षात घ्या की गुरुच्या आश्रयाला राहणं म्हणजे वटवृक्षाच्या आश्रयाला छायेमध्ये राहण्यासारखं. वटवृक्षाच्या छायेखाली दुसरं रोप वाढत नसतं. त्यामुळे आपलं शिक्षण झाल्यानंतर परत आपण आपल्या मार्गाने ज्ञान ग्रहण करत जीवनामध्ये ते आचरणात आणून पुढे जायचं असतं. गुरुकुलामध्ये गुरु गुरव म्हणून तिकडेच रेंगाळत राहायचं नसतं. ही शिकवण केवळ उपनिषदांमध्ये नव्हे तर ही शिकवण बुद्धांनी सुद्धा आपल्या शिष्यांना पुढे यापूर्वी दिलेली. ते सांगत असायचे की चरती भिक्खवे चारितम बहुजन हिताय बहुजन सुखाय. माझ्याचकडे बसून राहा विहारामध्ये किंवा आश्रमात असं कधी बुद्धांनी सांगितलेलं नाही. ही जी चिरंतन गोष्ट असते ना, ही फार महत्वाची असते. या दृष्टिकोनातून हे चित्र तयार झालं. असंच चित्र हे तुम्ही आणखीन बघत गेलात की याच्यात आणखीन काही गोष्टी मिळत असतात. हे चित्र नंतर मगाशी बघितले. हे कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेता जो संवाद आहे त्या संवादातलं हे चित्र आहे. 8 फूट बाय 4 फुटाचं आहे, मोठं चित्र आहे. 8 फूट बाय 5 फुटाचं चित्र आहे. यम नचिकेताची आखी कथा मी सांगत बसत नाही. उपनिषदांमध्ये ज्या अनेक कथा गुरु आणि शिष्यांचे संवाद असतात आणि ते शिष्याला समजावून सांगण्यासाठी एखादं उदाहरण देतात, तसं नचिकेताची ती कथा आहे.
की आपल्या पित्यानी भाकड गाई यज्ञात दान देताना बघून तो नचिकेत पित्याला म्हणतो की तुम्ही असं करू नका, चांगलं नाही काम, तू गप्पा बस म्हणायचे. अहो ज्या काही उपयोगाच्या नाहीत त्या देऊन काय उपयोग, उद्या मलाही तुम्ही आता दान केलं तर मी काय कोणाच्या उपयोगाला येणार आहे का. हो तुलाही दान केलं, चल यमाला दान केलं असं म्हटल्यानंतर तो नचिकेत तिकडूनच यमद्वारापर्यंत चालत जातो आणि 3 दिवस यमाची वाट बघत बसतो असं ते पुढचं चित्र आहे. आणि मग त्याचा यम आणि नचिकेत यांचा जो संवाद आहे, म्हणजे यमाने त्याला वर माग म्हटल्यानंतर त्यांनी वर मागितले आणि त्याच्यानंतर तो मृत्यू म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय ह्याच्याबद्दलचं जे काय बोलणं चालू होतं त्यावेळी यमाने नचिकेताला जे काय सांगितलं ना ते फार महत्वाचं आहे. आपलं शरीर हे एक रथासारखं आहे आणि आपले 5ही इंद्रिय ही अश्वासारखी आहे आणि अश्वाला जोडलेलं लगाम म्हणजे आपलं मन आहे. हे अश्व त्यांच्या प्रिय विषयांकडे दौडत असतात आणि लगामही त्याच्या मागे दौडत असतात. त्यामुळे शरीर सुद्धा आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे जर जायला लागलं तर ते कुदिक कुमार्गाला किंवा खड्ड्यात जाईल, रथ सांगता येत नाही. त्यामुळे बुद्धी हा सारथी आहे हे नेहमी लक्षात ठेव असं यम ज्यावेळी नचिकेताला सांगतात त्यावेळी मला इतका आनंद होतो की स्पिरिच्युअल मार्गामध्ये किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये बाबा वाक्यम प्रमाणम किंवा पोथी वाक्यम प्रमाणम अशा प्रकारचा जो आरोप केला जातो त्या क्षेत्रामध्ये 5000 वर्षापूर्वीच्या उपनिषदांमध्ये यम नचिकेताला सांगतो की बुद्धी हा सारथी आहे. त्यामुळे मनावरती बुद्धीचा कंट्रोल असणं हे अत्यंत आवश्यक आहे हे सांगणारा उपनिषदातला जो श्लोक आहे किंवा ती जी कथा आहे ती मला इतकी आवडली की त्याच्यामधून हे चित्र आहे. हे चित्र तयार केल्यानंतर 5 अश्व न दाखवता मी 4 अश्व दाखवले कारण ते 4 इंद्रिय 5 इंद्रिय आहे. तुम्ही लक्षात घ्या तिकडचा पहिला जो अश्व आहे केवळ चेहरा घेतलाय, त्याच्यामध्ये नेत्र आहे त्याला महत्व दिलंय, दुसऱ्यामध्ये घ्राण किंवा नाक आहे, तिसऱ्यामध्ये कर्ण आहे, चौथ्यामध्ये जीभ आहे आणि स्पर्श हे संपूर्ण शरीर आहे. हे चित्र पूर्ण झाल्यानंतर वामनराव आले आणि त्यांनी चित्र खूप वेळ बघितलं आणि म्हणाले की वासुदेव मला एक सांगा, हा तुम्हाला क्रम कसा काय सुचला. म्हटलं कुठला क्रम, मला काय सुचला बिचला काय नाही, एक एक करत गेलो. ते म्हणाले नाही, नेत्र घ्राण आणि कर्ण ही इंद्रिय अशी आहेत की जोपर्यंत त्यांना त्याचे विषय स्पर्श करत नाहीत तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही आणि ते नेहमी लांब असतात त्यांचे विषय. त्यामुळे ह्या 3 अवयवांना स्पर्श होण्याची आवश्यकताच नाही. लांब असलेलं दृश्य सुद्धा नेत्रावर परिणाम करतं, लांब असलेली वस्तू किंवा पदार्थ सुद्धा नाकाला वास देतो आणि एखादा आवाज सुद्धा कानामध्ये लांबून येत असतो. परंतु जिव्हा, जीभ आणि स्पर्श हे 2 अवयव मात्र असे आहेत की त्याला स्पर्श ज्यावेळी त्यांचा विषयांचा होतो, म्हणजे जिभेवरती तिखट गोड आंबट कडू जे काय असेल जोपर्यंत जिभेला लागत नाही तोपर्यंत त्याची चव कळत नाही आणि शरीराला स्पर्श होत नाही तोपर्यंत तो प्रेमाचा स्पर्श आहे का दुःखाचा स्पर्श आहे का वासनेचा स्पर्श हे कधीच कळू शकत नाही. त्यामुळे हे 2 हे शेवटी आलेत हे फार महत्वाचे आहेत आणि म्हणूनच शंकराचार्यांनी सुद्धा जिव्हास्तुतीवरती खास श्लोक रचलेले आहेत. म्हणजे एकंदरीत हे चित्र तुमच्याकडनं आपसूक घडलेलं नसून इथे माऊलीने काम केलेलं आहे अशा प्रकारचं विधान त्यावेळी केलं आणि म्हणतो खरं सांगतो की अशा प्रकारचं चित्र ज्यावेळी तयार होतं तर तो हा सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक चमत्काराचा अनुभव मी समजतो की जो आपल्या साधनेमधून आपल्याला प्राप्त होतो. गांधीजींवरती मी केलेलं चित्र आहे, चष्मा आणि घड्याळ या 2 वस्तू घेऊन फक्त त्या चित्रांकडे पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं की नेमकं त्यांना काय सुचवायचं आहे. नंतर गांधीजींच्या कमरेच्या घड्याळाने बिग बँग लंडनचं जे टॉवर आहे पार्लमेंटचं त्याला धक्का दिला असं म्हणून हे एक चित्र केलं. नंतर हे फाशी घराचं, म्हणजे केवळ मी ऐतिहासिक आणि पौराणिक घेतो असं नव्हे परंतु फाशी घरामध्ये ज्या साम्राज्यावरती कधीही सूर्यास्त होत नाही असं म्हटलं जात होतं त्या ठिकाणी त्या ब्रिटिशांच्या साम्राज्याला अनेकांच्या हौतात्म्याने बलिदान
स्वातंत्र्य मिळालं आणि साम्राज्याचा आता अस्त झाला हे दाखवण्यासाठी त्या फाशीदराची जी फळी आहे ती दुभंगलेली दाखवली युनियन जॅकची. आणि जे जे कोणी फासावर गेले ते फक्त वासाहसि जीर्णाने यथा विहाय असं म्हणतात त्याप्रमाणे जीर्ण मस्त टाकल्यासारखं त्यांनी त्यांना कधीच मृत्यूचा भय वाटलं नाही म्हणून. आणि त्या ठिकाणी विशिष्ट व्यक्तीनं दाखवतात केवळ त्यांची मी वस्त्र दाखवलेली आहे. हे निरागस वीट म्हणून इनोसंट ब्रिक म्हणून केलेलं चित्र आहेत. चित्र अनेक आहेत. ही सगळी चित्र तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल. सर्वात शेवटचं हे चित्र आहे ते म्हणजे या उपनिषदांच्या चित्रामध्ये मी नेती नेती असं चित्र केलं होतं. आम्ही कलाकार जे जे काही काम करत असतो आपल्या अनुभूतीमधून काहीतरी गोष्ट सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येकाचा अनुभव स्वतःचा असतो तोच खरा असतो. आम्ही जे दाखवलं तेच सत्य असं कधी नसतं. आम्हाला जे जाणवलं ते सत्य असतं. तसंच तुम्हाला जे जाणवेल ते सत्य असतं. बाकी सगळं नेती नेती न इती न इती असं म्हटलं जातं. असं म्हणून ही सगळी चित्रांची मालिका आज मी तुमच्या पुढे सादर केली आणि माझे विचार प्रकट करण्याचा मी प्रयत्न केला. हे माझ्या मतीनुसार माझ्या कुवतीनुसार क्षमतेनुसार मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याशी संवाद साधण्याचा या चित्रातून एक वेगळ्या कलाक्षेत्रातील घडामोडींबद्दल बोलण्याचा जो काही प्रयत्न मी केला ही संधी मला प्राप्त करून दिली. तर संपूर्ण जे द्वारका अकॅडमीचे आयोजक आहेत संयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. आणि यापुढे वेळ असेल तर मी काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. सरजी नमस्कार. सरजी नमस्कार. हा बोला. नमस्कार सर. आता कोणी प्रश्न विचारणार असेल तर आपण बघूया. सुनील जी समजे समज गए क्या? हाँ सर प्रणाम. आप समज गए क्या? आज मैं यही बताना चाह रहा हूँ सर कि हाँ. आज जो है पूरा हमने इसके पहले बहुत से हिंदी में आपके हमने व्याख्यान सुने आपके अनुभव सुने लेकिन आज का जो व्याख्यान और चित्रों के ऊपर चर्चा था ये पूरा कला कथा की तरह था. हाँ. जैसे एक प्रवचन सुन रहे हूँ कला के ऊपर और मैं पूरी तरह से भाषा नहीं समझ पाया. कुछ शब्द नहीं समझ पाते थे कुछ शब्द लेकिन पूरा जो भावार्थ था इसका वो मेरे आपके हिंदी वाले व्याख्यान से कुछ ज्यादा ही मैं समझा और उसको ज्यादा आनंद उठा पाया. क्या है हिंदी में बात करना होता है ना तो पहले मैं मराठी में सोचता हूँ फिर ट्रांसलेशन करता हूँ और फिर बात करता हूँ. और शायद इसीलिए आपके इस भाषा में मुझे और ज्यादा समझ में आया और बहुत आनंद आया. बहुत अच्छा लगा आज का. और बहुत बहुत धन्यवाद द्वारिका एकेडमी को स्वास्थ्य सर को कि इन्होंने ऐसा व्याख्यान अपने मंच पर दिलवाया है. आज के इस प्रोग्राम के लिए बहुत बहुत धन्यवाद सर. सुहास जी आणि कोण बोलताय काय? सर काय झाले माहितीये का तुम्हाला सांगतो. सगळे निशब्द झालेले आहेत तुमचा कारण तुम्ही इतकी छान तुमच्या चित्रांवर उत्तर दिलेली आहेत आणि आम्ही आज खऱ्या अर्थानं काय तर म्हणतात दुग्ध शर्करा योग असं आणि पूर्ण आहार मिळालेला आहे. पूर्ण त्याला काय म्हणतात की पूर्ण आम्हाला पोषक आहार मिळालेला आहे आज तुमच्याकडून. खूप छान झालेलं आहे. त्यामुळं मी संदीप लोंढे सरांना विनंती करतो की लोंढे सर तुम्ही पुढे या आणि तुमचा प्रश्न विचारा तुम्हीच. संदीप लोंढे नाशिक व्हिडिओ सुरू करा सर. हा केलाय सर. सर नमस्कार. हा नमस्कार मित्र. सर तुम्हाला म्हणजे नुसतं कीर्तन कथाकार म्हणण्यापेक्षा चित्रकथा कीर्तनकार म्हटलं पाहिजे कारण मी तुमचे प्रश्न ऐकले आणि प्रत्येक वेळेस त्यातनं नवीन नवीन काय काय विचार त्यातनं आम्हाला मिळतो आणि आज मुलाला पण बसवलं होतं तो पण म्हणजे निशब्द झाला अगदी. पुणेरी पकडी घडी आणून ठेवलेली आहे कधीतरी घालेन. धन्यवाद. हॅलो. हा बोला सर. मी गोरख बोसार आहे बिजापूर.
सर आपली ओळख झाली होती एकदा, आपण आले होते बिजापूरला. अच्छा अच्छा. तुम्ही आणि बोलकर सर. हो हो हो. तेव्हा आपण गोलघुमट वगैरे पाहिलेला. स्कल्पचर तुमचीच बघितली होती का? हा सर. हा सर. हा नाही घरी वगैरे आलेले सर तेव्हा. हो घरी घरी. नंतर आपण गेलेलो त्यांचा अलमट्टी वगैरे तिकडे गेलेलो. हो 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 बरोबर. तेव्हाचा प्रसंग धरण माया घरी लागले त्याचा एक मोठा अनुभव. आणि आज मला किंवा दुधात साखर पडल्यासारखं झालं. खूप मोठा तुमचा अनुभव हे मिळाले. आणि भंडारामध्ये पुढे हे भर पडली तुमच्या ह्याच्याने शब्दांनी. थँक्यू मोठं हे झालं त्याबद्दल. धन्यवाद सर. हॅलो अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? देशपांडे सर तुम्हाला मेसेजवर काही जण प्रश्न विचारतायत मला वाटतं. ते तुम्हाला बघायला मिळू शकतात का? हॅलो. हा बोला ना सर. मी गौरव बोलतो सर. मध्यंतरी तुम्ही फेसबुकवर काही स्केचिंगच्या टिप्स वगैरे चालू केल्या होत्या. हो हो हो. आणि नंतर मग परत हो त्याच कारण घरची जरा कंडिशन स्थिती बिकट झालेली आहे. हा त्यामुळे आता मी एकटा हे सगळं करू शकत नाही. त्यामुळे नियमितता ठेवणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे ते मला बंद करावं लागलं. पण त्यामुळे जास्त डिटेल मध्ये नको. पण ते खरं म्हणजे ते परिस्थितीमुळे ते थांबलंय. ते नाहीतर पुढे चालू ठेवायचा विचार होता मला. त्याच्यातनं बरेच जण इन्स्पायर होत होते. चालू ठेवायचा विचार होता मला. आणि आम्ही फक्त दोघच जण असतो. ओके. धन्यवाद. पेंटिंग एवढे सिम्प्लिसिटी ठेवून एवढं वर्णनीय कसं घडवता? हा कसं घडवता? हा त्यावेळे मगाशीच मी सांगितलं की सिम्प्लिसिटी जी आहे ना काही वेळा याला काही कथांचा आधार असल्यामुळे ते सांगावं लागतं की याची ही कथा अशी आहे असं आहे. परंतु या कथेकडे या दृष्टिकोनातून मी पाहतो आणि ते सांगावं लागतं. आज आपल्याकडे झालंय की अनेकांना हातातील दूरदर्शन वगैरे वरती बघितलं असेल किंवा कुठल्या चॅनलवरती रामायणातले महाभारतले जे प्रश्न विचारतात आणि आताची जी नवीन पिढी असते त्यांना नेमकं काय अहो ती पात्र सुद्धा रामायणातलं का महाभारतलं हे माहीत नसतं. त्यामुळे ही केवळ पौराणिक कथा म्हणून कधीच करत नाही. एखाद्याने करून घेतला तो भाग वेगळा, तो व्यावसायिक भाग वेगळा. परंतु माझी म्हणून मी ज्यावेळी चित्र करत असतो ना त्यावेळी त्या सिम्प्लिसिटी मधून तेवढाच भाग सांगण्याचा अधिकार असतो. परंतु तुम्हाला सांगतो की माझा एक अनुभव सांगतो की ज्यावेळी मी मोगरा फुला संतांच्या ओवी अभंगांवरती चित्रांची सिरीज केली होती. जवळजवळ 30 चित्र होती त्याच्यात. 30-29 चित्र होती. त्या चित्राच्या वेळी प्रदर्शनाच्या वेळी एक फॉरेन मधलं जोडपं संपूर्ण प्रदर्शन पाहत होत आणि जवळजवळ काय ते अर्धा पाऊण तास बघत असेल किंवा तासभर बघत असेल. नंतर माझ्या टेबलाशी येऊन ते म्हणाले की वी हॅव सीन दिस पेंटिंग बट देर इज अ स्टोरी बिहाइंड एव्हरी पेंटिंग बट वी डोंट नो द स्टोरीज बट वी फेल्ट द एक्झिस्टन्स ऑफ जीजस क्राइस्ट. एकही जीजस क्राइस्टचं पेंटिंग नव्हतं परंतु या ठिकाणी जीजस क्राइस्टच्या जीवनामधनं त्यांना जे काय मिळतंय ना तशा प्रकारची शांती, तशा प्रकारचा कुठला तरी संदेश या सगळ्या चित्रांमधून त्यांना जाणवतोय असं वाटलं. तर हे जे आहे ना की ही जी जाणीव असतं म्हणजे चित्रांमधनं विषय माहीत नसताना सुद्धा जाणवणं त्यासाठी तेवढंच त्या पद्धतीने बघण्याची दृष्टी ठेवावी लागते आणि ती दृष्टी आपल्याकडे निर्माण करावी लागेल. म्हणून मला ते वर्णन करावं लागतं तुम्हाला. आणि हे वर्णन किती करतो मी आता प्रदर्शनात कुठे एवढा वर्णन करतो. बाजूला लावलेलं टायटल असतं किंवा कुठेतरी प्रश्न विचारतो आणि थोडासा पुश करतो. पुश केल्यानंतर ते संपूर्ण चित्र वाचायला ते शिकतात. अशा पद्धतीने मी ते काम करत असतो. दुसरा प्रश्न आहे मास्टर स्टुडंटकडनं नेमकं काय होणं अपेक्षित आहे. अरे त्यांनी मनापासून काम करावं. कधीतरी आतमध्ये डोकावून बघावं की आत आपल्या काय चाललंय. मी खूप वेळा म्हणतो थोडस विधान धारिष्ट्य करतोय मी की आपलं लँडस्केप चांगलं, आपलं पोर्ट्रेट चांगलं असणं, आपलं स्केचिंग चांगलं असतं, आपलं ड्रॉइंग चांगलं असणं ही आपली उपलब्धी आहे, अचीवमेंट आहे. म्हणजे महत् प्रयासाने किंवा प्रॅक्टिसने तुमच्यामध्ये ती मास्टरी आलेली आहे. परंतु तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तुमचं योगदान काय आहे. जे योगदान द्यायचं असतं ना ते आतमध्ये असतं. इतिहासामध्ये अचीवमेंटची कधीही नोंद होत नाही, कॉन्ट्रीब्युशनची होते, योगदानाची. ज्याने टेलिफोनचा शोध लावला ना ही त्याची कॉन्ट्रीब्युशन आहे. पण अनेकांनी नंतर टेलिफोन काढले
ही त्यांची कॉन्ट्रीब्युशन नाही, हे त्यांची अचीवमेंट आहे असं आहे. त्यामुळे आपण पोर्ट्रेट करतोय आपण आपल्या आपल्यामध्ये ही मास्टरी आले, अरे पण आत काय चाललंय ते कधी तिथे बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही. तर मास्टर स्टुडंटकडे मास्टरी आलेली आहे परंतु ड्रायव्हिंग माहिती आहे पण प्रवासच नाही केला तर उपयोग काय. आपल्याला ड्रायव्हिंग चांगल्या प्रकारे जमतं हे आपल्याला आपलं लायसन्स दाखवत आहे, परंतु त्या ड्रायव्हिंगच्या आधारावरती तुम्ही काय काय प्रवास केला आणि काय काय अनुभव घेतला ती फार महत्वाची गोष्ट असते. तर तशा पद्धतीने मास्टर स्टुडंटनी आपल्याला काय योगदान देता येईल त्याच्यासाठी अंतरंगानं अंतर्दृष्टीनं बघणं विचार करणं आवश्यक आहे. गुरु आणि शिष्य या चित्रामध्ये मागच्या बाजूला माझ्या प्रत्येक चित्रात काही ना काहीतरी असतं. रामायणामध्ये खार असते कारण त्या खारीमुळेच मला वाटलं की रामायणावरती आपण सिरीज करावी. कारण मोठ्या मोठ्या वानरांनी मोठे मोठे दगड आणि धोंडे टाकून सेतू बांधला आणि एवढीशी खार आपलं अंग ओली ओलं करायची, रेतीत वाळूमध्ये लोट पलोट करायची आणि त्या दगडांच्या गॅपमध्ये जाऊन अंग झाडायची. हा छोटासा प्रयत्न केलेला जो आहे तो सुद्धा प्रभू रामचंद्रांना आवडला. तर एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी रामायण आणि महाभारत लिहिलेलं आहे. कुठलीही अशी ललित कला बाकी नाही राहिली की ज्याने रामायणाला स्पर्श नाही केला. मग चित्र असेल, नाट्य असेल, साहित्य असेल, पटकथा असेल, आणखीन काय काय असेल. तर मग वासुदेवची सिरीज कुठे बसणार याच्यात असं वाटलं. त्यावेळी म्हटलं की खादीची जशी सेवा आहे तशी ही रामायणाची जी सिरीज आहे तेवढं आपलं काम जरूर करेल. म्हणून प्रत्येक चित्रामध्ये साक्षरूपाने मला साक्ष खार दिसत होती. तसंच गुरु आणि शिष्यामध्ये मी कासव दाखवलं होतं कारण गुरु आणि शिष्य उपनिषदांमध्ये जे आहे ना ते सांगितलं जातं किंवा आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिय निग्रह करतो आतमध्ये खेचून घेतो का तर बाहेरच्या संकटापासून बचाव व्हावा, त्याप्रमाणे आपल्या निग्रहावरती बुद्धिपूर्वक आपण निग्रह केला की आपल्याला अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेता येतं. हे कासवाचं जे मूलभूत स्वभाव अंग आहे ते मी पकडून सगळ्या चित्रांमध्ये मी कासव जागा. मला कोणीतरी एक्झिबिशन मध्ये विचारलं अहो पण ते संकट आलं म्हणून तर ते कासव आतमध्ये येतं पण तुमचा हा इंद्रिय निग्रह आणि कासव कुठे. म्हटलं आपल्या इंद्रियावरती आक्रमणच होत असतं हा म्हणून त्या आपली इंद्रिय आत खेचता येत नाहीत पण त्याच्यावरती बुद्धीने आपल्याला निग्रह करता येतो म्हणून ते कासव जातलं. हा हा आता समजलं. ते असं चित्रांमध्ये माझे असतं खूप वेळा. सर जी आमच्याबरोबर दिल्लीमध्ये होते एका अकॅडमीचे मेंबर प्रवीण माळी. खूप छान बिल्डिंग वगैरे करतात वेगळ्या प्रकारे. तर ते काही प्रश्न विचारू इच्छित आहेत तुम्हाला प्रवीण माळी सर. हा सर तुमचं ललित कला अकॅडमी मध्ये एक हे होत प्रेझेंटेशन त्यामध्ये मी होतो. योगेंद्र बाबाजींचा हे होत पाचरणे सरांनी बोलवलं होतं तेव्हा मी मला बघतालच खर तर भाग्यवान मी तुमचं हे बघलो. आणि आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरनं मला म्हणजे आम्ही आर्किटेक्ट आणि कुठलीही कला खर तर वाचण्याची गरज आहे. म्हणजे मला असं वाटतं की कानसेन होणार शास्त्रीय संगीत समजण्यासाठी खूप गरजेचं. म्हणजे ते आमच्या कॉलेजने आम्हाला स्पीक मॅकेसच्या थ्रू हे काही संस्कार केले की ज्याच्यामुळे चांगलं ऐकण्याची सवय लागली. तसं मला असं वाटतं की तुमच्या ज्या चित्रकलेत मूर्त आणि अमूर्त स्वरूपातली मांडणी दिसते किंवा मूर्त स्वरूपातले पात्र दिसतात पण अमूर्त मांडणी पण दिसते म्हणजे यातलं फारसं काही कळत नाही मला. पण मला असं वाटतं की हे शिकलं पाहिजे आम्ही एक चित्र वाचणं जे आहे ते खर तर शिकण्याची खूप गरज आहे. जसं शास्त्रीय संगीत नुसतं ऐकण्यासाठी पण थोडेसे संस्कार व्हावे लागतात. तर तुमचं काय मत आहे? हा ते तुम्ही शेवटी काय माहितीये की रुची हळूहळू वाढवता येते. ती रुची वाढवण्यासाठी कला क्षेत्राने काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे एकेकाळी अजंठाची चित्र बघण्यासाठी किंवा मंदिरांची शिल्प बघण्यासाठी गाईडची गरज नव्हती. त्यावेळी लोकांना सहज ती बघता येतं ते सहज समजत होतं. आज आपल्याला गाईडची गरज का भासते? कारण आपल्यामध्ये ती समजून घेण्याची कुवत किंवा क्षमता राहिली नाही. आपल्याला दुसऱ्यांनी दाखवायला लागतं हे असं आहे बघा हे असं आहे बघा. हे आता का गरज पडते? कारण आपल्या ती आता ती गॅप झालेली आहे. एक काळ होता की चित्रकलेच्या जवळ लोक खूप होते
परंतु आज चित्रकलेपासून खूप लोक लांब गेलेली आहेत. ह्याचं कारण मी लोकांमध्ये नाही, आपण कला क्षेत्रामध्ये आपण अशा स्वरूपात लोकांशी संवाद साधला पाहिजे, तर मग हे शक्य आहे. त्यामुळे आधी कोंबडं की आधी अंडं हे सांगता येणार नाही, कुठून तरी सुरुवात करावी लागेल. आणि मग लोकांमध्ये रुची निर्माण झाली की मग हळूहळू लोक वळतील. दुसरा प्रश्न आहे आपली ओरिजिनॅलिटी आणि स्पेशालिटी नेमकी कशात आहे कसं कळणार. अरे ओरिजिनॅलिटी आणि स्पेशालिटी समजण्यासाठी आपण काहीही बघत नसतो. या दोन गोष्टी वेगळ्या नसतात. हा अनुभव एकत्रित स्वरूपाचा अनुभव असतो, कळलं की नाही. हा समीक्षकांचं काम आहे ते, याची ओरिजिनॅलिटी कशात आहे स्पेशल. चित्रकार किंवा कलाकार या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, त्याच्या मनामध्ये जे निर्माण झालेलं आहे ना, त्याचं स्वयंभूत्व त्याच्या मनामध्ये जे तयार झालेलं आहे त्याला प्रत्यक्ष अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तो विचार परिपक्व होण्यासाठी वाचनाचे काय स्थान आहे. अरे वाचलं पाहिजेच ना. वाचन म्हणजे मी केवळ पुस्तक वाचन म्हणत नाही, परंतु आपलं सगळीकडे ऑब्झर्वेशन असणं, निरीक्षण असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी तीन सोपान सांगितले की श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी. श्रुतमयी म्हणजेच ऐकणं वाचणं काय असेल ते, तिथं प्रज्ञा आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं की चिंतनमय, जे वाचलंय ऐकलंय त्याच्यावरती तुम्ही चिंतन करता की नाही हे महत्वाचं आहे. आणि भावना, भावना म्हणजे इमोशनल म्हणत नाही. भावना जुना पाली शब्दाचा अर्थ आहे की ती, त्याला आपण प्रत्यक्ष कृती करणं. त्यामुळे चित्रकाराने सुद्धा प्रत्यक्ष वाचणं ऐकणं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग ऑब्झर्वेशनच्या नंतर थिंकिंग प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कृती आहे. त्यामुळे जे काय मनामध्ये चाललेलं आहे किंवा जे काय तुम्ही वाचलेलं आहे हे तुम्ही प्रकट केल्यानंतर कळणार ना, ते मूर्त स्वरूप आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीची फार आवश्यकता. या तिन्ही सोपानामध्ये कुठलीही गोष्ट काढली की ती कलाकृती किंवा ती निर्मिती जी आहे ना ती क्षीण होते, कमी ताकदीची होते असं मला वाटतं. What do you like to, what do you like the most about being an artist? आपण आर्टिस्ट असो किंवा काही असो, आपण सगळ्यांची मैत्री ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आपण आर्टिस्ट म्हणजे वेगळी कुठली तरी जमात आहोत असं कधीही समजू नये. आपण समाजाचे घटक आहोत. कोणीतरी इंजिनियर आहे, कोणीतरी आर्किटेक्ट आहे, कोणीतरी चित्रकार आहे, कोणीतरी गायक आहे. आपण म्हणजे आर्टिस्ट म्हणजे आपण काहीतरी वेगळं आहोत असं कधीही लोकांना दाखवू नये. वेगळेपणाने विचार मनामध्ये जरूर करावा नवीन सृजन करण्यासाठी, परंतु आपण समाजापासून वेगळं राहावं, एकटं राहावं. एकलकोंडेपणा मला मंजूर नाही. एकांत जरूर असावा, एकलकोंडेपणा असू नये. त्यामुळे आर्टिस्ट हा समाजामधलाच घटक आहे हे नेहमी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. बऱ्याच मोठ्या कलाकारांनी प्रत्येक आर्ट फॉर्मला संगीत होण्याची आस असते असं म्हटलंय. तुमचा याबाबत काय विचार आहे? काय असतं तुम्हाला सांगतो की कलेचे प्रकार वेगवेगळे आहेत. चित्रपट आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, काव्य आहे, साहित्य आहे, अनेक आहेत, लोककला आहे, काय काय नाही आहे, सगळं काही आहे. आस्वाद घेणारं मन जे आहे ना ते एकच आहे. शेवटी आनंदानुभव जो आहे ना हा महत्वाचा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या इंद्रियांमुळे एक विशिष्ट प्रकारची अनुभूती असते, पण आनंद जो आहे ना तो संगीत होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संगीत होणं म्हणजेच काय ते की एक तृप्तता आहे ना, एकरूपता होणं. एखाद्याचा संगीताचा कार्यक्रम चालल्यानंतर आपण त्याच्याशी एकरूप होतो, आंदोलित होतो. हे आंदोलित होणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. मूर्त अमूर्त चित्रकले संदर्भात आपले विचार. या जगामध्ये सगळं काही मूर्त आहे हो, अमूर्त फक्त मनात असत. जे प्रकट नाही झालं ना ते अमूर्त आहे, आणि जे प्रकट झालं ते मूर्त आहे. हा, ज्याला तुम्ही केवल आकारी, नॉन ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्टॉर्शन केले असे वेगवेगळे जे आपण प्रकार वगैरे सगळे बघत असतो हे प्रत्येक वेगवेगळे आहेत. परंतु एक लक्षात घ्या, एक वास्तववादी चित्रकार म्हणून माझी पेंटिंग, माझी
कारागिरी दाखवण्यासाठी किंवा स्किल दाखवण्यासाठी नाही आहे. यातला जो माझा अकॅडमिक स्टडी आहे ना, हे माझं साधन आहे, साध्य किंवा सिद्ध नाही आहे. मला जो विचार प्रकट करायचा आहे ना, तो महत्वाचा आहे. म्हणून माझ्या अकॅडमिक शैलीमध्ये मी काम करतो. आणि ते माझं, म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की माझा रक्तगुण आहे, की मला आवडतं. पण याचा अर्थ मी ऍबस्ट्रॅक्टचा विरोधी आहे, मी त्याला काही महत्व देत नाही, अजिबात नाही. मला कितीतरी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग फार बघायला आवडतात, अगदी तर आवडीने मी बघतो. मी सुद्धा स्वतः कधी कधी करत असतो. त्यातला एक आनंद आहे, वेगळा आहे. डिस्टॉर्शन करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. पण आपलं अकॅडमिक स्किल हे आता बंद करावं, हे आत्ताच्या नव्या कला प्रवाहामध्ये चालणार नाही असं म्हणून किंवा असं सांगून कोणाचे अंगठे कापू नयेत एवढंच मला सांगायचं वाटतंय. ह्या गोष्टीचा अंगीकार करून सुद्धा आपण खूप काही करू शकतो असं मला वाटतं, आणि तो मी करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ अमूर्त फोल आहे, त्याला काही अर्थ नाहीये वगैरे वगैरे, अशा प्रकारची शब्द प्रयोग किंवा अशा प्रकारचा विचार मी कधीही ठेवत नाही आणि कधी ठेवूही नाही. तुम्हाला जे आवडतं ते करा, जे ठिकाणी तुम्हाला बदलावं असं वाटतं मनापासून बदला. तुम्ही स्वतंत्र आहात प्रत्येक जण, मी स्वतंत्र आहे. पण मला अजूनही याच पद्धतीने काम करायला आवडतं. माझे नवीन नवीन विचार, नवीन नवीन प्रयोग हे आशयाने मी ठेवत असतो. त्याच्यासाठी आपण आपलं काहीतरी टेक्निक बदलावं किंवा दुसरी शैली अंगीकार करावी अशा प्रकारच्या गोष्टीला मी फारसं महत्व अजून तरी दिलेलं नाही आहे. पण त्या आधाराने मी अजून खूप करू इच्छितो, करू शकतो, ते करावं असं मला वाटतं. पण अजून तुमची स्टाईल बदललेली नाही, तुम्ही थांबलाच आहात का, तुम्ही संपलात का असं वगैरे म्हणतात ना, त्या मनावर त्यांची खीव वाटते. ते मात्र माझ्या आशयाकडे न बघता किंवा अशा प्रकारच्या चित्राच्या आशयाकडे न बघता तुम्ही त्या चित्रकाराच्या केवळ टेक्निक आणि शैलीकडेच थांबला आहात की काय असं मला वाटतं. त्यामुळे सतत नवीन काहीतरी विचार, सतत नवीन काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न मी चालू ठेवलेला आहे. हा विपश्यना सेंटरमध्ये पेंटिंग केली होती, सगळी वर्णनात्मक चित्र आहेत. गोयंका गुरुजीने संपूर्ण बुद्ध चरित्र मला जसं जसं सांगितलं, त्यांनी जे प्रसंग सांगितले ते ऐकून मी ती स्केचेस केली आणि त्याच्यावरून ती सगळी पेंटिंग तयार झाली होती. हाऊ डू यू लुक ऍट द इंडियन आर्ट ऍट इंटरनॅशनल लेवल, या सगळ्या गोष्टी विचार करून मी कधीच काम करत नाही. या दोन्ही गोष्टी ना बाह्य आहेत, अंतर्मनाच्या नाही आहेत. आत डोकावून मला जे काय करावं असं वाटतं त्याप्रमाणे मी करतो. इंटरनॅशनल लेवलवरती आलो तर आलो, नाही आलो तर नाही आलो. कोणीतरी एव्हरेस्टवर पोहोचलो आणि आम्ही अजून चढतो जाऊ तर काय हरकत आहे, चढण्याचा प्रयत्न करत राहतोय बस. परंतु एक मात्र लक्षात ठेवा, आपली चित्र केवळ डिस्प्ले साठी नाही आहे, ती विचार करायला लावणारी पण आहे. अशा प्रकारचं आपलं काम असलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की चित्र स्थिर जरी असलं तरी पाहणाऱ्याला ते आंदोलित करेल अशा प्रकारची क्षमता आपल्या चित्रामध्ये, आशयामध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो. बहुतेक सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलंय. सर आज खरंच आपण परवा बोलत होतो की त्यावेळेला मी बोलता बोलता बोललो की तुम्ही म्हणलात मी रामायणाची सिरियल करतो, तर खरंच ते जर झालं असतं तर ते खूप अप्रतिम झालं असतं खरं. पण हेही अप्रतिम म्हणजे खऱ्या अर्थानं आता सुनील कुमार विश्वकर्मा सर म्हणाले की सर हे प्रवचन आहे, हा सत्संग आहे. आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमचे खरंच एक महान गुरुवरी आहात आणि तुम्ही जो आत्ता जो प्रवचनाचा कार्यक्रम आम्हाला म्हणजे आम्हाला सत्संग झालेला आहे तो, तर आम्ही आमचं खरंच भाग्य समजतो आमचं. आता आपण कार्यक्रम नाही अहो हा वेळ कसा गेला कळाल नाही. आणि त्याला काय म्हणता येईल बरं, जाता आता मला एक सांगायचं आहे की तुकाराम महाराजांच्या अभंगात ते काही मी ओळी मी वाचतोय. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा.
गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व गोडी, ह्याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. खरंच सर, तुमचा संगत हा संत संगतीपेक्षा वेगळा नाहीये. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्ही. आम्ही घाबरत नाही परतच्या जन्माला, पण आम्हाला जेव्हा जन्माला घालशील तेव्हा चित्रकार किंवा चित्रकारांच्या संगतीतच घाला, आणि तेही तुमच्या बरोबर असावा असं मला वाटतं. आणि हेच ह्याच ओळी आहेत सर, ह्याच ओळी आहेत, ह्याची आठवण करून देणार म्हणजे सुनील विश्वकर्मांनी सुद्धा असंच मागच्या वेळेला बोलले होते की जर मला परत जन्म दिलास तर मला चित्रकारच व्हायला आवडेल. तर सुनील विश्वकर्मा सुद्धा शेवट हेच म्हणाले की आम्हाला जर परत तुम्ही जन्माला घालणार असाल तर चित्रकार म्हणूनच घाला, आणि इथून पुढं आम्ही राहिलेलं कार्य पुढच्या आयुष्यात पण करू. म्हणजे पुनर्जन्माची कल्पना त्यांनी मांडली, आणि आज मला खरंच वाटतं की असंच असावं आणि माझ्याच जातीच्या लोकांच्या मध्ये मला जन्माला घालावं. तर मी या क्षेत्रातील सत्संग लाभला असं मी तुम्हाला म्हणेन. मी तुमच्याकडे परत एकदा विनंती करतो सर की हा सत्संग इथंच थांबू नये, हा सिरियल स्वरूप. तुम्हाला जर आमचा ग्रुप आवडला असेल तर मी परत तुम्हाला इन्व्हाइट करेन, तेव्हा तुम्ही नको म्हणू नका. आमचे सगळे लोक तुम्हाला ऐकायला असुसलेले आहेत. आता जाताना एकच म्हणतो, ह्याची दान दे का देवा.